bol, baby bol, baby, baby bol. सकाळी सकाळी काय माझ्या पायावर आपटला श्री धोंड्या? अक्षी बरोबर ओळखतात महाराज मला नावावरून. धोंडेरा म्हणतात मला. असं तुमची कीर्ती ऐकून आलोय तुमच्या गावात. आता माझं काम झालं समजा. नंदू महाराज की जय. मी अतिशय महत्वाच्या कामासाठी निघालेलोय. मला अजिबात वेळ नाहीये. काय काम काय तुझा? माझ्या मुलीचं लगीन जमत नाही. मग मी लग्न करू तिच्याशी? नाही नाही, ही पत्रिका आहे ना. मी आता सध्या अत्यंत घाईत आहे. मला बंगल्यावर जायचंय. तिथे एक बाळणपण आहे. तुम्ही बाळणपण करता? हो, बाळणपण करतो, दुपटे शिवतो, लहान मुलांना नाऊ माखू घालतो, वेळ रिकामा असला तर रस्ते झाडून काढतो. तोंड बंद कर, आल्यानंतर बघतो तुझी काय केस आहे पत्रिका. मंगळ? अरे हिच्या राशीत मंगळ आहे, कसं लग्न होणार हिचं? धर. बरं झालं नंदू सर तुम्ही आलात. अजून मालकीण बाई खाली आलेल्या नाहीत. काळजी करू नका, डॉक्टर आलेले आहेत. आलेत. वेळ जवळ आली आहे ना. चला चला लक्ष ठेवा आणि मला कळवत राहा काय होत आहे ते. तुमचं काय? तुम्ही येत आहे बाळणपणाला? तंबाखू खाता का? मळत बसा, जरा वेळ आलोच मी. नंद्या, नंद्या. हा, तू काळजी करू नकोस आत्ती. तुझे ग्रहयोग इतके जबरदस्त आहेत. नंद्या, माझे ग्रहयोग कशाला बघतोस? मला लक्ष्मीची काळजी आहे. मालकीण भाई, आपल्या लक्ष्मीला दुसरी लक्ष्मी झाली. काय सांगतो? टायमिंग सांग, कधी झालं? 45 मिनिटांनी. चल चल पुढच्या तयारीला. बर बर. सुटलो आत्ती. म्हणजे? अगं आत्ती, शुभ योग संपायला 5 मिनिटं अवधी शिल्लक असताना या पत्याचा जन्म झाला म्हणून सुटलो बुवा असं म्हणालो मी. अरे नंद्या, तू अगोदर पत्रिका मांड ना. मांडलीच आहे आत्ती. हे बघ कशी आहे. उत्तम. हे बघ, चंद्रमंगळ युती धनस्थानात झालेली आहे, म्हणजे राजयोग आहे. अगं आपली लक्ष्मी या वाड्यात आली होती तेव्हा जी भरभराट झाली होती, आता हे आपत्य आल्यानं त्या भरभराटी चौपटीनं वाढ होणार आहे. काळजी करू नकोस. नंदू साहेब, आपल्या लक्ष्मीला जुळ झालं. अरे वा, जुळ झालं कधी? आताच. टायमिंग काय होत? 8:55 चालले. बर. ए, जुळ झालं म्हणजे दुग्ध शर्करा योग? नाही आत्ती, हे म्हणजे दुधात मिठाचा खडा पडल्यासारखं झालंय. काय काय म्हणतोस? म्हणजे आत्ती, पहिलं अपत्य जन्मला 8:45 म्हणजे शुभ योगात जन्मलं. त्यानंतर 5 मिनिटांनी म्हणजे 8:50 शुभ योग संपला, अशुभ योग सुरू झाला. आणि दुसरं अपत्य जन्मला 8:55 म्हणजे हे दुसरं अपत्य पहिल्यावर मात करून संपूर्ण वैभवाचा नाश करणार. पण याच्यावर उपाय काय? दुसरं अपत्य या बंगल्यात राहता कामा नये. अरे पण आईपासून अपत्याला दूर करायचं? आत्ती, निर्णय तुझ्या हातात आहे बघ. म्हणजे तुझा माझ्यावर विश्वास असेल तर? नाही नंद्या, माझं असं म्हणणं नाही. आजपर्यंत तू जे काही भविष्य सांगितलं ते कधीही चुकलेलं नाही. तरीही आईपासून अपत्याला दूर करणं म्हणजे? अति शेवटी निर्णय तुझ्या हातात आहे.
ठीक आहे. हे बघ, तू डॉक्टरांना सांग लक्ष्मीची चांगली काळजी घ्या म्हणून. हो. आणि तिच्या चाऱ्या पाण्याची व्यवस्था कर. जा. अरे देवा महाराज, हे काय ऐकतोय मी? चारा पाणी ही काय भानगड आहे? इथं बाळांतीन बाईला चारा खायला देतात? मूर्खासारखं बोलू नकोस. तुला कोणी सांगितलं लक्ष्मी हे बाळांतीन बाईचं नाव आहे? मग लक्ष्मी हे या बंगल्यातल्या गाईचं नाव आहे. सखाराम, सगळी तयारी झाली का? बऱ्याच वर्षांनी धाकटे मालक येत आहेत तुमचे. सगळी तयारी झालेली आहे, धाकटे मालक केव्हा येणार ते सांगा. अरे फोन आला होता त्यांचा, आता कुठल्याही क्षणी येऊन पोहोचतील. आत्याबाई कुठे? अजून खाली आलेले नाही. चिरंजीव येतोय, त्यांना आईसाहेब अजून आल्याच नाही. चला हे बाळे आटप लवकर. अरे हे काय, या बंगल्याचे धाकटे मालक आज येत आहेत आणि त्यांचे आईसाहेब त्यांच्या स्वागताची तयारी सोडून खेळणी मांडून बसल्या समोर. नंदू, काही गोष्टी तुला नाही कळायच्या. अरे ठीक आहे, पण आईसाहेब धाकटे मालक येण्याची वेळ झाली आहे आता. अरे बैला, मगापासून काय हे धाकटे मालक आईसाहेब हे काय चाललंय? अरे गधड्या, तू राहुलचा मोठा भाऊ आहेस आणि आत्ते भाऊ असल्यास तरीही राहुल मध्ये आणि तुझ्यात मी कधी काही फरक केलाय? आणि आता हा, तू आत्ती म्हणतोस आणि तो आई म्हणतो. हो आत्ती, पण राहुल बाबा येतोय हे तू विसरलीस कशी? विसरली नाही, त्याच्या आठवणी जागवत बसले होते. ही बघ, ही राहुलची खेळणी, कधी कधी कुठल्या कुठल्या वेळेला घेतलेली, कधी हट्टाने मागितलेली, कधी हौसेने आणलेली. हे नुसती खेळली नाहीयेत, त्याच्यात एक जिवंतपणा आहे. अगं हो आत्ती, पण तो यायच्या वेळेलाच हे सगळं. अरे आता तुझ्या राहुलला बाळ होईल ना, तेव्हा त्याच्या छोट्या छकुल्याला सांगेन मी की ही तुझ्या बाबांची खेळणी आहेत, तुझ्या आजीनी जपून ठेवली आहे तुझ्यासाठी. खरंय, आता तो आला कि त्याच एकदम लग्नच लावून टाकू आत्ती. हा म्हणजे तुलाही बरं. ए माझं तसं काही नाही. चल चल निघ निघ आत्ती पटकन. तू पुढे जा, मी येते. आत्ती या पटकन. शांता, शांता. जी मालकीन बाई. ही सगळी खेळणी आहेत ना, नीट कपाटात ठेव. हा बरं. पंचांग, मुहूर्त या गोष्टी राहुल मानतच नाही, पण आईचं म्हणणं ऐकतो. अगदी मुहूर्तावर आलाय. नंद्या कसा आहेस? मस्त. तू कसा आहेस? मजेत. चल 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 चल. थँक्यू. 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 राहुल. आई कशी आहेस तू? आयुष्यमान भाऊ. ये चल. चला. आई, ती आपली मध्यवर्ती फॅक्टरी आणि इथे या जागेवर मी एक दुसरी फॅक्टरी उभी करायचा विचार करतोय. दुसरी फॅक्टरी? नाही नाही, कर तू, पण नक्की काय आहे? अगं आई थोडंसच वेगळं आहे. काय ना की आपला जो साखर कारखाना आहे त्यातनं उसाची चिपाडं बाहेर पडतात, ती सगळे फुकटच जातात. अरे चिपाडच आहे ती, फुकट जाणार काय करणार त्याचं? तेच तर नंद्या, त्या चिपाडापासून कागद तयार करता येतो. अच्छा अच्छा आत्ती, तरी त्या दिवशी त्या जमिनीवरती इंजिनियर लोक अशी दुर्बीण लावून ओके फाईन असं एकमेकांना म्हणत होते. तुला सांगतो आई, एकदा का हा कारखाना सुरू झाला ना तर बऱ्याच गोष्टी साध्य करता येतील. नाही म्हणजे कच्चा माल उपयोगात आणता येईलच, पण सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे इथल्या लोकांना रोजगार मिळेल. आत्ती, इथल्या लोकांना रोजगार मिळाला ना तर ह्याला देव मानतील लोक. अरे लोकांनी देव मानण्या अगोदर याला नवरदेव झालेला बघायची माझी फार इच्छा आहे. काय आई तू सारखं सारखं? तेच, ह्या गोष्टींसाठी खूप वेळ आपल्याकडे. आधी मला माझं काम तर सुरू करू दे. चला चला निघूया आता. चला. आत्ती, तू हा विषय लावून धर. एकदा तू हा विषय लावून धरला की पुढचं बघ.
मी कसं हँडल करतोय. काय करतोयस? बैस बैस, मला हेच हँडल करता येत नाही. गुड मॉर्निंग आई. गुड मॉर्निंग. कसला घमघमाट सुटलाय. अशा वेळी तुला मुहूर्ताची गरज पडत नाही. बरोबर येतो. अग ती यालाच वेळेला धरून राहणे असं म्हणतात. आता तू तुझं तोंड बंद ठेव. मला राहुल बरोबर महत्वाची चर्चा करायची. तुम्ही चर्चा करा, मी तोपर्यंत चरवण सुरू करतो. खा खा. काय बोलत आहे तुला? काय रे, तू काय विचार केलायस? मी माझा विचार तुला कालच सांगितलाय. एकदा काय डॉक्युमेंट्स वर तुझ्या सह्या झाल्या की प्रपोजल रेडी. अरे मी या प्रपोजल बद्दल बोलत नाही रे. मग तुझ्या लग्नासाठी इतकी प्रपोजल्स आली आहेत, त्याबद्दल विचारते त्याचं काय करायचं? अग आई, लग्नाची एवढी काय घाई आहे? आणि आता हे पहिलंच काम हातात घेतलंय. अरे बाळा, काम तर होतच राहतील. लग्नासाठी ढीक भर प्रपोजल्स आले आहेत, त्यांच्यावरून एक नजर टाक आणि कुठली मुलगी पसंत आहे ते सांग. पण आई. हे बघ राहुल, आजपर्यंत मी तुझं सगळं ऐकलं, तुझ्या सर्व इच्छा पूर्ण केल्या, पण आता आता माझी एक इच्छा आहे. या घरात मला एक सून हवी आहे. हो आई, तुझी इच्छा रास्त आहे, पण एक गोंधळ आहे. तुझ्या या सगळ्या प्रपोजलचा काहीच उपयोग नाही आहे. का? कुठलं बाहेरचं प्रपोजल आहे का? हो. आई, बऱ्याच दिवसांपासून तुला सांगायचं होतं. बाजूच्या राजेपूर गावातल्या सुंदरराव पाटलांची मुलगी सोनाली, खूप चांगली मुलगी आहे ती. आई, आपल्या या वाड्याला, आपल्या घराण्याला छान शोभून दिसेल, आणि मुख्य म्हणजे आम्ही एकमेकांवर प्रेम करतो. अरे वा, म्हणजे आता आमच्या डोक्याचा ताप जाईल. आत्ती लक्ष्मीनारायणाचा जोडाच घरी येईल ना. माझ्या मनातलं बोललास तू. आत्ताच्या आत्ता राजेपूरला जा आणि सांग त्यांना की आम्ही मुलगी पाहायला येतो आहोत. आत्ती असं काय बोलतीयस? अग आपण मुलाकडचे, आपला मान मोठा असतो. आपण कोणाला तरी पाठवून त्यांना बोलून घेऊ. काय रे नंद्या, हा प्रश्न आपल्या मानाचा नाही रे, माझ्या राहुलच्या सुखाचा आहे. थँक्स आई. हो बाळा, जे तुझं सुख तेच माझं सुख. काय राहुल, किती उशीर? कधीपासून वाट बघतेय मी तुझी. काय झालं? हे बघ, आपण बऱ्याच गोष्टी मनात आणतो, पण सगळ्याच गोष्टी प्रत्यक्षात उतरतातच असं काही नाही ना. अरे राहुल, काय ते सांग ना, उगाच कोड्यात कशाला बोलतोयस? आज सकाळी मी आईशी आपल्या लग्नाचा विषय काढला होता. हो, मग काय म्हणाला ताई? आईच्या म्हणण्याप्रमाणे आजवर आमच्या पंचक्रोशीत तुमच्या पंचक्रोशीतल्या कुणाशीही लग्नाचे संबंध आलेले नाही आहेत, आणि हा रिवाज मोडून संपूर्ण पंचक्रोशीला दुखावणं हे आमच्या घराण्याला मान्य नाही, त्यामुळे खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. मग काय, तेच विचारायला आलोय मी. सोनाली, म्हणजे आपलं लग्न झालं नाही की आपण वेगळे झालो असं काही नाही, म्हणजे आपण चांगले मित्र म्हणून राहू शकतो, नाही का राहुल? कम ऑन, प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. यू ट्राय टू अंडरस्टँड मी राहुल? तुझ्यावर मनापासून खरंच प्रेम केलंय मी. मला माहिती आमचं घराणं तुझ्या घराण्या इतकं मोठं नसलं, तरी मी एक खानदानी मुलगी आहे, आणि खानदानी मुलगी एकदाच प्रेम करते, आणि ते प्रेम मी तुझ्यावर केलंय राहुल. मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत रे. हे बघ, तुम्हाला नाही म्हणालच ना तर मी या डोहाला जवळ करीन. एवढं प्रेम करतेस माझ्यावर? हो. ओ गॉड, जस्ट लुक ॲट युअर फेस. तू हसतोयस? अरे मग हसू नये तर काय करू, सांग ना. राहुल, इथे माझा जीव जातो आणि तू हसतोयस? डोंट लाफ. ए, मला मला सांग ना, आपलं लग्न नाही होणार. अरे कोण म्हणाल?
अगं आईने मला सांगितलं तुझी पसंती तीच माझी पसंती, ती तुला बघायला येणार आहे उद्याच. खरंच? तुझी शपथ. सोनाली, आपलं लग्न जमलं नसत तर तू या डोहाला जवळ करणार होतीस ना? हो. मग? तर मग आता आपलं लग्न जमलंय तर या डोहाला जवळ करायला काय हरकत आहे? चल. अरे प्रेमाचा हा तुझा इशारा ग, अंगावरती ये इशारा ग. ए मिठीत घे ना मला साजना, मिठीत घे ना मला साजना, खुशीत ये ना जरा ढोलना. प्रेमाचा हा तुझा इशारा ग, साथ दे प्रेमाला. ए प्रेमाचा हा तुझा इशारा ग, अंगावरती ये इशारा ग. मिठीत घे ना मला साजना, मिठीत घे ना मला साजना, खुशीत ये ना जरा ढोलना. ओ प्रेमाचा हा तुझा इशारा ग, साथ दे या प्रेमाला. ए प्रेमाचा हा तुझा इशारा ग, अंगावरती ये इशारा ग. मिठीत घे ना मला साजना, ए मिठीत घे ना मला साजना, खुशीत ये ना जरा ढोलना. ओ प्रेमाचा हा तुझा इशारा ग, अंगावरती ये इशारा ग. ओ प्रेमाचा हा तुझा इशारा ग, अंगावरती ये इशारा ग. प्रेमाचा हा तुझा इशारा ग. आई नमस्कार करते. आयुष्यमान भव. राहुल, तू जेवढं सांगितलं होतंस ना त्यापेक्षाही तू मला जास्त आवडली. लाजतेस काय ग, तू आता देशमुख खानदानाची सून होणार आहेस, लक्षात ठेव. हे घे. हे काय?
ही रीत आहे बाळा. आत्ती वहिनी एकदम पसंत आहे आपल्याला. नुसती पसंत पडून काही उपयोग नाही. पटापटा लग्नाची तयारी करा. बरं पाटील, आता येतो आम्ही. बरं, पुढच्या गोष्टी रीतीप्रमाणे होती. चला चला चला. हा येतो आम्ही. येतो लवकरच सून म्हणून ये. येतो. या बाय. पोरी नशीब काढलंस. अनेक नवस व्रत वैकल्य करून असं स्थळ मिळत नाही. पोरगा लाखात एक आहे. राहुल तर आहेच, पण राहुलवर प्रेम करताना मी एक स्वार्थी विचार केलाच होता. कोणता? त्याचं घराणं, त्याची श्रीमंती? नाही बाबा, मी राहुलला विचारलं की त्याच्या घरी कोण कोण आहे. तो म्हणाला मी आणि माझी आई. बाबा, मी आईला कधीच बघितलं नाही, पण तुम्ही मला आईची उणीव कधीच भासू दिली नाही. पण बाबा, आई म्हणून हाक मारणं, तिच्या कुशीत चिरणं, रडणं, या सगळ्या गोष्टी ज्या माझ्या मैत्रिणीने अनुभवल्या होत्या, त्या मलाही अनुभवायच्या होत्या. म्हणून राहुलवर प्रेम करताना मी हाच विचार केला होता की त्याच्या घरी लग्न करून गेल्यावर मला एक आई मिळेल. पुरी, तुझ्या मनातली ही इच्छा सुद्धा पूर्ण होईल. राहुल, हा नंद्या कुठे गेला? आलाच नाही अजून. त्याचा शोध लाव. तुला कशाला हवाय नंदू? अरे, त्याला सोनालीची पत्रिका आणायला सांगितली होती. आई, आपण 21व्या शतकात प्रवेश करतोय आणि तू काय पत्रिका वगैरे. बघ राहुल, जे रीतिरिवाज आहेत त्याचप्रमाणे जायला हवं, ते सोडता येणार नाही. आणि तुझं सगळं मान्य करते ना मी, तर माझं ऐकायला तुझं काय बिघडतंय? नाही बिघडत काय नाही, फक्त वेळ वाया जातो. असं वाटतंय तुला? जर तुला इतकी घाई असेल तर आपण उद्याच लग्न लावून टाकू. नाही नाही, या गोष्टींमध्ये लक्ष घालायला मला अजिबात वेळ नाही. राहुल, तू आणि नंदू काय ते बघून घ्या ना, प्लीज 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 प्लीज. देवा, काम काम आणि काम. इतकी गोड पोरगी घरात येते, तिच्यासाठी तरी वेळ मिळू दे देवा. अजिबात ऐकून घेणार नाही मी. बटन दाबणारच. हे काय चाललंय तिकडे? जाऊ दे ना साहेब, तुम्ही लक्ष देऊ नका तिकडे, ती छोटीशी गोष्ट आहे. जाऊ द्या म्हणजे? हे बघ, गोष्ट छोटी असली किंवा मोठी, इकडे काय चाललंय ते कळायला हवं मला. हो साहेब. ए गप, इकडे ये. आलो आलो साहेब, चल साहेबांकडे चल, तुला साहेबांसमोर उभं करतो. चल साहेबांकडे चल. नमस्कार साहेब. काय आहे सगळं? हो साहेब, तुम्हीच बघा ना साहेब. साहेब, आपण गरीब माणूस साहेब. साहेब, मी नशापाणी करतो साहेब, मान्य करतो. या लोकांनी बघा ना कसा अन्याय करून ठेवला माझ्यावर. साहेब, मी दारू पितो म्हणून हे काय तरी बांधून ठेवले बॉम्ब की. हात लावू नका साहेब. साहेब हात लावू नका. ते म्हणतात रिमोट की काय ते आपणार आणि उडून देणार म्हणतात साहेब. बघा ना. अरे काय बोलतोय हा? साहेब, हा ना सध्या खूप प्यायला लागलाय. पण त्याच्या कमरेला काय बांधून ठेवलं हे? ए काढून फेकून दे ते. साहेब कसं फेकणार साहेब? या लोकांनी रिमोट साहेबांच्या हातात आहेत. बघा ना साहेब. एक 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 मिनिट, ही काय भानगड आहे? कामाच्या वेळेला हा एरिया सोडून गेला का बीप वाजतो, आणि बीप वाजला की मी ह्याला सांगून ठेवलंय की मी रिमोटचं बटन दाबणार आणि बॉम्ब फुटणार. पट्टा काढून टाका आधी. चला ले, ले उपकार झाले साहेब, ले उपकार झाले. पुन्हा नशा केलास ना तू, तर कामावरून काढून टाके ना तुला. नाही साहेब. चल ना, एक जा कामाला. धन्यवाद सर. आणि तुम्ही असला विचित्रपणा मी खपून घेणार नाहीये. अहो साहेब, हे सर्व नकली आहे. असली भीती दाखवल्याशिवाय हे लोक कामं करत नाहीत. कुठेतरी जाऊन दारू पिऊन पडेल म्हणून हे बांधलं साहेब. पुन्हा अशी नाटकं चालणार नाही काय नंद्या? एक्सक्यूज मी जेंटलमॅन, थोडंसं लांब उभा. अरे हळू 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 जरा. तू कसा पाठीला बॉम्ब लागल्यासारखा धावत आलायस? पत्रिका राहुल, पत्रिका. अरे ती तू आणायला गेला होतास ना? हो, मी पाटलांच्या घरी जाऊन वहिनींची पत्रिका घेऊन आलोय. अरे मग इथे कशाला आला? जा ना लगेच, आईला जाऊन सांग. नाही नाही, आत्तीला सांगण्या अगोदर तुला सांगणं महत्वाचं वाटलं म्हणून मी धावत पळत इथे आलोय राहुल. म्हणजे? अरे वहिनीच्या आणि तुझ्या पत्रिकेत 26 गुण जुळत आहेत. फॅन्टॅस्टिक. अरे मग प्रॉब्लेम काय? एक गोष्ट ह्या पत्रिकेत अशी आहे की जे आत्तीला कळली तर ती कदापि या लग्नाला तयार होणार नाही रे. काय म्हणतोस तू हे राहुल? या पत्रिकेत संतान योग नाहीये रे. ए हे बघ, माझा या पत्रिका बित्रिकांवर विश्वास नाहीये. अरे पण आत्तीचा आहे ना पत्रिकेवर आणि माझ्यावर सुद्धा. तो सर प्रॉब्लेम आहे. पण आपण तिला सांगितलंच नाही तर? एक वेळ जीभ कापून देईल, पण आत्तीशी खोटं बोलणं मला जमणार नाही. मैंने उसका नमक खाया है. अरे खोटं नाही रे,
म्हणजे गुण जुळतात हे सांगूया तिला, पण संतान योगाबद्दल सांगितलंच नाही तर? अरे काय बोलतोस काय, आपल्या घराण्याचा प्रश्न आहे हा राहुल. माझ्या प्रेमाचा प्रश्न आहे नंद्या, फक्त माझ्या प्रेमासाठी. माफ कर, मला हे जमणार नाही. असं ठीक आहे, मग माझ्या प्रेमासाठी. तू माझा मोठा मामे भाऊ आहेस हे मी विसरतोय. एक्सक्यूज मी, मला हे जरा स्पेसिफिक करून सांगशील का म्हणजे काय? सांगतो ना, प्लीज तुझी पिशवी देशील. ओके ओके, पाटलांकडून आणलेली पत्रिका. ओके थँक्यू. मुकादम याला पकडा रे. ए मुकादम देऊ नकोस मला. दम नाही. ए मुका मुका बम देणार आहे मी तुला. मुकादम ए, अरे हे काय चाललंय काय तुमचं? पकडा नीट याला. काय करतोयस काय? अरे सोड सोड. अरे अरे बांधायला. हे बांधा. हा कसला पट्ट्यावर पोट पोटावर पोट पट्ट्यावर कसला पोटावर कसला पट्टा बांधतोयस? मला कळेल का राहुल काय चाललंय? सगळं सगळं कळेल. काय चाललंय? बांधलं का नीट? तर नंद्या, या पट्ट्यात डायनामाइट लावलाय. ओके, डायनामाइट म्हणजे स्फोट. राहुल, स्वतःच्या अत्ते भावाला तू स्फोटक लावलीस? अरे म्हणजे आता मला काहीच करता येणार नाही. ज्या क्षणी तू आईला या पत्रिकेतल्या संतान योगाबद्दल सांगशील, त्या क्षणी मी या रिमोट मधलं हे बटन दाबीन आणि त्यानंतर तुझं काय होईल. अत्ते भावाला तू असं वागवतोयस? माझ्या प्रेमापुढे मला कुणाचीही पर्वा नाहीये. जसा तू तुझ्या दिलेल्या शब्दाला बांधिलंयस, तसाच मी सोनालीला दिलेल्या वचनाला बांधिलंय. आता तू ठरवायचंयस सत्य सांगायचं की नाही. आणि एक लक्षात ठेव, लग्न लवकरात लवकर होणं खूप गरजेचं आहे, कारण जोपर्यंत माझं लग्न होत नाही तोपर्यंत मी तुझ्या कमरेतला हा पट्टा काढणार नाही. मग मी हे काढतो. मूर्खपणा करू नकोस नंद्या, नाही तर इथे स्फोट होईल. चल 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 माझ्या बरोबर. आता कुठे? वाड्यावर. आता तू आईला जे काय सांगशील ते माझ्या समोरच. चल. अरे सांभाळून, इथं स्फोट होईल त्याचा. अरे असं कसा स्फोट होईल? मी बटन दाबल्याशिवाय स्फोट होणार नाही. चल बिंदास. अवघड जागेचं दुखणं केलंय, सहन नाही होत नाही, सांगताही येत नाही. अरे चल रे. अरे पोचवशील मसनात, मागून पंचायत करू नकोस माझी. पत्रिका सांगितल्याशिवाय कसं रे? अरे कसं उघडणार आता आणि हे बस. सांभाळू ना कुठे. आई समोर काय बोलायचं माहितीये ना तुला, आणि उलट सुलट काय बोललास काय होईल हे तुला माहितीये. आणि हे काय असं काय चालतोय? आई काय ना की याच्या पाठीला चमक भरली आहे म्हणून तो असा चालतोय, आणि म्हणूनच आम्हाला याला उशीर झाला. हो की नाही नंद्या? ती पत्रिका आणलीस की नाही? काय नंद्या, आई काय विचारते? पत्रिका बघितलीस कशी आहे? जुळतायत पत्रिका, 26 गुण जुळतायत बरोबर. तो काय चेंडू आहे का? पटकन बटन दाबलं जीव गेला म्हणजे. हे काय चाललंय तुमचं? काही नाही काही. नंदू सांग ना हिला, म्हणजे जीवावर बेतेल तुझ्या. असं काही सांगू नकोस, सांगून टाक आणि मोकळा हो ना. नाही म्हणजे आत्ती सगळं खूप छान आहे, म्हणजे उत्तम आहे, पण 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 काय? पण म्हणजे हे पहा, लग्न लवकरात लवकर झालं पाहिजे, म्हणजे 15 दिवसांनी. 15? नाही नाही म्हणजे 15 दिवसाच्या आत, म्हणजे 5 दिवसांनी झालं तर फारच उत्तम. राम सीतेचा विवाह योग आहे अति, त्या दिवशी लग्न झालं तर अति उत्तम. म्हणजे लवकरात लवकर कामाला लागायला पाहिजे. चल अंड्या, लाग कामाला. मी सोडतो ना तुला. कशाला? मी जातो. गुड बॉय नंद्या, गुड बॉय. आई समोर व्यवस्थित बोलला असाच कंटिन्यू कर. हे बघ आता मी तुझं काम केलंय, माझा पट्टा काढणार आहे आता तरी. नाही नाही, लग्न होईपर्यंत पट्टा कसं काय काढू? अरे मग तुझ्या लग्नातही काय मी असाच वाकून हिंडायचंय? हे बघ नंद्या, लग्न झालं की तुझ्या कमरेतला हा बाग सुद्धा जाईल. अरे काय सहन होत नाही, सांगताही येत नाही. अरे पट्टा नको दाबूस रे. गप रे आता, चल पुढची कामं सुद्धा करायची आहेत ना हळूहळू, अशा अवस्थेत जरा जपून. आई नमस्कार करतो. सुखी रा. बाबा बाबा सुखी रा. काय वा? नाही पाया पडलो असतो, पण मी वाकलो तर तुझा प्रॉब्लेम होईल ना. असू दे. काय झालं तुमचं? काही नाही काही नाही, ते बटन जरा
धंद्या, लवकरात लवकर मला लग्नाचा मुहूर्त पाहिजे. जेवढ्या लवकर होईल ना तेवढ्या लवकरचा. आणि हो, मध्ये थोडा वेळ ठेव हा. कोणाकोणाला पत्रिका पाठवायची, कोणकोणते पाहुणे बोलवायचे. घराला शोभेल असा सोहळा झाला पाहिजे. हो हो, मी बघतो आती. ए, जरा हळू चालव ना, कुठं आपटलं तर फुटेल मी जागीच. काय रे नंदू, तुझं लक्ष नाही का? आहे आती, माझं लक्ष आहे बरोबर. हे बघ, तू काही काळजी करू नको, मी आजच्या आज मुहूर्त काढतो, कसलीच अडचण नाही. काय झालं तुला नंदू? काय झालं, लोक कोणाकोणाची मोड बांधतात ना, आमची रिमोट बांधली आहे ना. तेव्हा तोड बंद ठेव आणि आई सांगते त्याप्रमाणे कामाला लाग. इतक्या वर्षांनी आपल्या घरात सोहळा होणार आहे. तुला काय कळतंय? हे हातात काय? नाही नाही, काय नाही, ते कामच आहे. काय नाही, माझ्या पोटातलं औषध आहे त्याच्याकडे. चला नंद्या, सावकाश रे. माझ्या हातात आहे. त्याच्याकडे पंचायत केली माझ्या. आव आव, नंदू शेट, नंदू शेट. काय झालं बाबा, सुखरूप आणलंस ना, धन्यवाद. आव साहेब, तुम्हाला सुखरूप आणलंच की, पण तुमचं जे पडलंय ते घेऊन जा की. आता काय पडलंय? ओ, पाठदुखीवरचं औषध. कोणतं? हे बघा, हे बघा, हे बघा साहेब, मी आणतो. हे बघा, हे बघा साहेब, हे बघा. असलं कसलं बांधत हो कमरेला तुम्ही, पाठ दुखते म्हणून? हो हो, औषध भरले तर मला सांगायचं ना. अहो, पायाळू माणूस आहे मी, चांगली पाठ मिळून दिली असती तुमची. हलवू नकोस. अरे ड्रीम साहेब, हे काय, त्यात बॅटरीचे सेल लावलेत आणि मला वाटते सेल सुद्धा गेलेले आहेत. ओ साहेब, असले खेळणी बांधून कधी उसण बरी होते काय? साहेब, तुम्ही कुठे वळ तिकडे गेला होता? चल चल चोर चोर. अरे रबर, असा डाव साधला होय राहुल्या. पण बरं झालं, लग्नाच्या अगोदरच हा पट्टा गाडीत पडावा, म्हणजे देवाच्या मनात काहीतरी वेगळंच दिसतंय. आत्ती, अरे अरे अरे, ही ही काय भानगड चालली आहे? आत्ती, आत्ती, मला माफ कर. आजपर्यंत मी तुझ्याशी कधीच खोटं वागलो नाही, पण एक गोष्ट मी लपवून ठेवली आत्ती, म्हणजे दोघांचे गुण जुळतायत ते माझं बरोबर आहे, त्यांचा संसार सुखाचा होईल हे पण बरोबर आहे, पण मुलीच्या पत्रिकेत संतान योग नाही आहे आत्ती. मग मी हे लपून ठेवलं असतं तर मला वाईट वाटलं असतं. तू गप्पा बस, हे काय कसलं ज्योतिष घेऊन बसलास तू? राहुल भास्कर, काय ज्योतिष म्हणजे काय? अरे, याच्याकडे कुठून कुठून माणसं येतात पत्रिका दाखवायला. याने जे भाकीत वर्तवलं ते आजपर्यंत कधीच चुकलं नाही, कधीच नाही. नंदू, काय म्हणतोस ते सांग, नीट पाहिलीस ना पत्रिका? हो आत्ती. सांग. अगं, नसतो एखाद्या मुलीच्या पत्रिकेत संतान योग, त्यांनी काय बिघडतंय आत्ती? काय बिघडत? त्यांनीच बिघडत. हे बघ राहुल, आजपर्यंत तू जे सांगितलं ते मी ऐकलं, तुझं सुख ते माझं सुख मानलं, तुझ्या कुठल्याही गोष्टीच्या मी कधीही आड आलेली नाही. पण आज आज या घराण्यासाठी, घराण्याचा वारसा पुढे चालवण्यासाठी मन खट्ट करून ऐक, हे लग्न मोडलं. हो राहुल, हे लग्न मोडलं. अरे काय, तुम्ही कुठल्या जगात वावरताय? अरे जगात किती लोक असतात ज्यांना मुलं होत नाहीत, आणि किती अनाथ मुलं आहेत. एखादं अनाथ मूल दत्तक घेऊया ना वारसा चालवण्यासाठी, त्यात काय बिघडलं? या घरात जे मूल जन्माला येईल ते या घराण्याचं, आपल्या रक्ताचं असलं पाहिजे. म्हणूनच राहुल, तुला माझं ऐकावंच लागेल. नाही आई, तू माझं ऐकून घे. ह्याच घराण्यात माझाही जन्म झालाय, आणि ह्याच घराण्याची चौकट, नियम आणि वारसा मलाही लागू होतो. ह्या घराने दिलेला शब्द मोडला जात नाही ना, मग मी सोनालीला दिलेलं वचन मोडलं तर त्याला काय अर्थ आहे? मी तुम्हाला दोघांनाही सांगतोय, हे लग्न होणार. कुणीही कितीही विरोध केला तरी हे लग्न होणार. असं आमच्या हयात इथे शक्य नाही. इथे आमचा शब्द चालतो, आणि जर तुला असं करायचं असेल तर या घराचे दरवाजे तुझ्यासाठी बंद आहेत. काय? ठीक आहे, या घराचे दरवाजे जरी माझ्यासाठी बंद असले तरी जगाचे दरवाजे अजून माझ्यासाठी उघडेच आहेत. मी तिथे माझं कर्तृत्व सिद्ध करेन.
आणि सिद्ध करून दाखवेन की मी ही देशमुख आहे. चलतो मी. राहुल थांब, अति थांबव त्याला. तुगा बस, जो निर्णय झाला तो झाला. राहुल असं नको करू, एकदम टोकाचा निर्णय घेऊ नको, काहीतरी मार्ग निघेल यातून. नाही नंद्या, आता काहीही मार्ग निघू शकत नाही, कारण आता ज्या बोलतायत त्या घराच्या मालकीण बोलतायत, माझी आई नाही. हे घर सोडून जावं लागतं याचं दुःख नाहीये नंद्या, वाईट फक्त एकाच गोष्टीचं वाटतंय की माझ्या आईने मला समजून घ्यायला हवं होतं. आत्ती मी भीक मागतो तुझ्याकडे, थांबव त्याला आत्ती थांबव. नंद्या देवा, अरे या घराच्या नशिबात काय भोग लिहून ठेवलायस रे देवा. मुलीला सांभाळून घ्या माझ्या. बाबा तुम्ही काही काळजी करू नका, तिला कुठलीही उणीव भासू देणार नाही. नंदूभाजी नंद्या, अरे काय वेड्यासारखं असा परक्यासारखा बाहेर उभा राहिलास, आत का नाही आलास? खूप इच्छा होती रे माझी तुझ्या वरातीत नाचायची. माझ्यामुळेच घडलं रावलं हे सगळं. अरे पण मी काय करू रे, वचनात अडकलोय मी. अरे वेळायस का तू? हे बघ, रडायचं नाही, रडायचं नाही. अरे तू तुझं कर्तव्य केलंस, तू खरं बोललास, या तुझी काय चूक आहे? या गोष्टीसाठी मी तुला कधीही दोष देणार नाही नंद्या. आणि दुसरी गोष्ट आईची, तिने आपल्या घराण्याची परंपरा पाळली, तिने जे काय केलं ते आपल्या घराण्यासाठी. मला माहिती यासाठी तिने मनावर दगड ठेवला असेल, पण जशी तिने तिच्या घराण्याची परंपरा पाळली तसंच मी सोनालीला दिलेलं वचन पाळलं. मी नाही जगू शकत सोनालीशिवाय आणि आईशिवाय. मला माहिती आहे ती खूप खंबीर आहे, ती नाही ऐकणार, पण काळ हे सगळ्या प्रॉब्लेम्सवर खूप मोठं उत्तर आहे नंद्या. तू माझा भाऊ आहेस ना, माझ्यासाठी फक्त एकच गोष्ट कर, आईची जबाबदारी मी तुझ्यावर सोपवतोय, माझी उडीव तिला कधीही भासू देऊ नकोस. बोलणं सोपं आहे राहुल, पण शेवटी पोटचा पोरगा तो पोटचा पोरगा रे. आत्ती कशी जगेल तुझ्याशिवाय? आपल्या घराचं दार माझ्यासाठी बंद झालं असलं तरी माझ्या घराची दारं तुमच्या सगळ्यांसाठी नेहमीच उघडी असतील. मी तुला माझ्या मुंबईच्या घरचा पत्ता कळवीन, प्लीज मला आईची खुशाली कळवत जा. खूप आठवण येईल रे तुमच्या सगळ्यांची. बघितलं त्यानं मला समजून घेतलंच नाही. ठीक आहे, मी आई आहे, मी कुठलाही मान अपमान कधीही माझ्या मनावर घेणार नाही, पण या घराण्याची मालकीण म्हणून मला मान मर्यादा चौकटी पाळल्याच पाहिजेत. तिथे कुठलीही गोष्ट आड येणार नाही. शांता, शांता. जी मालकीण बाई. ही सगळी खेळणी एका पोत्यात बांधून अडगळीच्या खोलीत ठेव. मंदिर आणि आजूबाजूचा परिसर ही तर सगळी जमीन आपल्या मालकीची आहे, तिथे मंडप घालायचा विचार चालू आहे, कारण जेव्हा जत्रा भरते तेव्हा इतर सगळ्या लोकांना त्रास होतो, आपण आपली जमीन गावकीला दिली तर उपकार होतील.
आता तुम्ही निघा, तुमचं काम होईल. धन्यवाद. नमस्कार. चला पांडवा, झालं काम. है अत्ती, आता जमीन द्यायची म्हणजे ट्रस्ट करायला लागेल. मग तू कशासाठी आहेस? नाही नाही, पण जमीन मालकाच्या सह्या लागतील ना त्यासाठी. तुला काय वाटत, मला सही करायला येत नाही? तसं नाही आती, पण सगळे वारस लागतील. हो, म्हणजे राहुलची पण सही लागेलच ना. मग तू जाऊन घेऊन ये. कुठे? राहुलकडे? मला त्याचं तोंडी बघायची इच्छा नाही आती. तुला जसं त्याचं तोंड बघायचं नाही तसं मलाही बघायचं नाही. एक तर तुझ्या मनाविरुद्ध त्याने लग्न केले आणि माझं भविष्य न ऐकता लग्न केलंय आती. मला शहाणपण शिकवतोस? आपल्या गावाच्या झाडाचं एक पान जरी हल्लं ते मला इथे बसून कळतं. हो आती. राहुल आणि सोनालीच्या लग्नामध्ये तू उपस्थित होतास, होतास ना? तुला काय वाटलं? मला नाही कळलं आती. त्यावेळी मी तुला माफ केलं, ही त्याची शिक्षा आहे असं समज. चल आता मुंबईला निघायची तयारी कर. आणि एक लक्षात ठेव, फार जवळीक नको. म्हणजे मला समजलं नाही आती. तूही याच घराण्यातला आहेस, तिथे जायचं, सया घ्यायच्या आणि परत फिरायचं. त्या घरातलं अन्नच काय, पाणी जरी पिशील ना तर तुला माझी शपथ आहे. आती? हो. सोनाली, सोनाली. हो हो, येतच होते मी, गाडीचा आवाज ऐकला. एक खूप आनंदाची बातमी आहे बघ. काय? माझं प्रमोशन लेटर. Really? I have been promoted आणि सॅलरी सुद्धा डबल झाली आहे. वाव, कॉंग्रॅच्युलेशन्स. हे तर मला अपेक्षित होतच. हो, पण मला एक सांगा, तुमच्या डोळ्यात एक वेगळी चमक आहे. What about that? Well, एका खूप मोठ्या प्रोजेक्टची जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे आणि ते प्रोजेक्ट जर मी यशस्वीपणे पूर्ण केलं तर मला MD होण्याचे चान्सेस आहेत. आणि मग काय, वर्ल्ड टूर, जगभर फिरायची संधी. म्हणजे तुम्ही एकटेच फिरणार? हो, ऍक्च्युली एकटंच फिरावं लागेल. म्हणजे तसे कंपनीचे नियमच आहेत ना, काहीच करू शकत नाही ग. पण मी कंपनीला रिक्वेस्ट करणार आहे की माणूस जरी एकटा फिरला तरी त्याची सावली त्याच्या बरोबर फिरू शकते ना. आणि बरं, माझ्या सावलीकडे पासपोर्ट सुद्धा आहे, तेव्हा माझी सावली माझ्या बरोबर आली तर तुला काही प्रॉब्लेम? आणि आफ्टरऑल मी MD आहे, त्यामुळे सगळे डिसिजन मीच घेणार आहे. सो कोण आपण? नमस्कार, राहुलराव देशमुख इथेच राहतात का? हो इथेच राहतात, पण ते आता ऑफिसला गेलेत. काही निरोप होता का? नाही, मी त्यांचा आत्ते भाऊ आहे. कोण आहे ग मंजू? नमस्कार वहिनी, मी नंदू. ओळखलत? नंदू भाऊजी तुम्ही? व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. एका वर्षानंतर तुमचं दर्शन. हो, आपल्या माणसाची आठवण येते वहिनी कधी कधी. भेटावं असं वाटलं म्हणून आलो. काय झालं? बाईसाहेब मी निघते, उद्यापासून मी येणार नाही, माहितीये ना? हो हो, माहितीये मला, करते मी व्यवस्था. येते मी. मी चहा टाकते तुमच्या करता. नाही बहिणी, चहा राहू द्या. सासूबाई ठीक आहेत ना? गावाकडे काही? सगळं व्यवस्थित आहे, पण काहीच व्यवस्थित नाही बहिणी. म्हणजे? तुम्ही गेल्यापासून सगळं घर सुन सुन झालंय. असो, गावच्या कुलदैवतेच्या देवळाचा जीर्णोद्धार करायचा आहे, त्यासाठी आपली काही जमीन ट्रस्टला द्यायची आहे. ही कागदपत्र, राहुलच्या सह्या हव्या होत्या याच्यावर. हो हो, ठीक आहे. हे आता ऑफिसला गेले, आल्यानंतर करायला सांगते मी त्यांना. अहो तुम्ही बसा ना, मी चहा करते तुमच्या करता. चहा नको. तुम्हाला आत्ती किती हट्टी हे मी वेगळं सांगायला नको. याचा अर्थ सासूबाईने अजून माफ केलेलं दिसत नाही आम्हाला. वहिनी, तुमच्या कुंडलीत संतान योग नाही त्याला मी काय करू? मी आलेच, बाळ उठलं वाटत. एक मिनिट थांबा, आलेच मी. बाळ? माझं बाळ उठलं म्हणजे माझं भविष्य चुकलं वहिनी? ले ले ले, असं लोलायचं नाही. हे बघ, आपल्याला भेटायला कोण आले? कोण आले आपल्याला? ओली, नंदू भाऊजी आले. नंदू भाऊजी, हा रोहन. वहिनी, मला काही सुचत नाही, मी स्वप्न बघतोय की जागाच आहे असं कसं? वहिनी, मी तुम्हाला म्हणलं होतं ना की या घरातलं चहा पाणी सुद्धा आम्हाला वर्ज्य आहे, पण आता नाही तुमच्या सासूबाईला इथं आणलं आणि तुमच्या हातचं जेवायला लावलं तर नावाचा नंदू नाही. काय वेळ लागलाय का तुला? हो आत्ती,
आनंदानं वेडा व्हायची पाळी आली मला. काय बोलतोस काय तू? आत्ती बातमीच तशी आहे. काय झालं? कसली बातमी? आत्ती राहुलला बाळ झालंय. काय काय सांगतोस काय? माझं भविष्य पहिल्यांदाच खोटं ठरल्याचा मला आनंद झालाय आत्ती. अगं मी राहुल्याचं बाळ वहिनीच्या मांडीवर पाहिलं. काय सांगतोस काय? माझ्या राहुलला बाळ, माझ्या राहुलला बाळ झालं आणि गधड्याने मला सांगितलं सुद्धा नाही. आत्ती तुझाच लेख आहे तो. जशी तू हट्टी आहेस तसाच तूही हट्टी. आता जरा कमीपणा घे आणि नातवाचं तोंड बघायला ये लवकर. तुम्ही आलात? अहो काय झालं? ऑफिसमध्ये काही झालं का? तुमचा दिवस चांगला नाही गेला? आईचा फोन आला होता ना ऑफिसमध्ये. नंद्याने म्हणे तुझ्या हातात बाळ बघितलं. हो अहो असं काय करता? ती आपली शेजारची पूजा आहे ना, ती शूटिंगला जाण्यापूर्वी बाळ माझ्याकडेच देऊन जाते. हा गोळ झालाय. त्या नंद्याचा गैरसमज झाला आणि त्याने आईला सांगितलं की आपल्याला बाळ झालंय. काय म्हणजे आई येते आपल्या घरी? आई तिची अशी समजूत झाली आहे की आपल्याला बाळ झालंय. अरे बापरे आता ते सर कळत नाहीये मला. अहो मी काय म्हणते, आई थोडी ना इथे कायमच्या राहणार आहेत. एका दिवसाचा तर प्रश्न आहे आणि मला नाही वाटत गावाचा एवढा कारभार सोडून आई जास्त दिवस इथे राहतील. मी काय म्हणते काहीतरी मार्ग निघेल, तुम्ही काळजी करू नका. आणि नाहीतरी पूजा उद्या बाळाला घेऊन इथे येतेच आहे. मग तिला प्लीज रिक्वेस्ट कर ना की बाळाला रात्रीपर्यंत ठेवून घेतलं तर. हो मी सांगेन तिला, काहीही हरकत नसेल, ती लगेच तयार होईल. थँक गॉड. पण ते सगळं ठीक आहे ग, हे झालं एका दिवसाचं, पण हे नाटक कितपत चालवायचं? राहुल त्या अगदी दोन दिवस जास्त राहिल्या ना तरी काही हरकत नाही. मी पूजाला तसं समजवीन आणि तसंही ते बाळ माझ्याकडे इतकं जास्त रुळलंय ना की कोणाला संशय येणार नाही. अच्छा. आणि खरं सांगू ते बाळ इतकं गोड आहे ना की सासूबाईंनाही खूप आवडेल, खुश होतील त्या. पण शेवटी आईला फसवण्यासारखं आहे ग. अहो एखाद्या चांगल्या गोष्टी करता खोटं बोलणंही चांगलंच असतं. दोन दिवसाकरता का होईना, मला सासूबाईंचा सहवास मिळेल, नंतर जे काय होईल ते आपण बघून घेऊ. अहो तुम्हालाच नाही वाटत का की सासूबाईंनी इथे यावं आणि आपल्या? मला खूप वाटतं ग, पण बट यू आर राईट. ठीक आहे असंच करू आपण. तुला सांगतो सोनाली, आई पहिल्यांदा आपल्या घरी येते, यासारखा दुसरा आनंद नाही बघ. हो ना, मला पण. चल 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 लवकर. झालं? हा मी निघतो, आई दुपारी येते. हो. मी तिला पिकअप करतो. सगळ्या गोष्टी नीट लक्षात आहेत ना? हो तुम्ही काळजी करू नका, पूजा त्या बाळाला घेऊन येतच असेल. नाही नाही तिची वाट नको बघूस तू, तू स्वतः जा आणि बाळाला घेऊन ये. हो. आई काय ते माहिती आहे ना तुला. हो तुम्ही काळजी करू नका, मी स्वतः त्या बाळाला घेऊन येते. ठीक आहे ठीक आहे. चला निघ, जा तू निघ, रिलॅक्स. हो चला. या. हॅलो कसे आहात तुम्ही? चांगलंय, बसा ना. नाही नाही नको, ठीक आहे. पूजा कुठे आहे दिसत नाहीये, मी बाळाला न्यायला आली आहे. अहो वहिनी ती गावी गेली. हा बोल. अहो ती पूजा इथे नाहीये, तिच्या वडिलांची तब्येत खराब झाली आहे म्हणून ती गावी गेली आहे. बाळी तिच्या बरोबरच आहे. अहो बाळ नाही आता. काय? अहो मला कळत नाही आता मी काय करू या बाळाचं. एक मिनिट मला जरा विचार करू दे. हा तू एक काम कर, राजेश आणि पूजाच्या घरी जा, त्यांना विचार, त्यांना शूटिंगसाठी अशी बाळं लागत असतात. आपल्याला सुद्धा शूटिंगमधलं असं एखादं बाळ मिळेल का ते विचार त्यांना. आई असेपर्यंत. पण हे स्पेशल काम आहे त्यामुळे चार्जेस पण जास्त लागणार. काय? आय थिंक राजेश ॲग्रीमेंट करून टाक. हे बघा सासूबाई एक दिवसासाठीच असणार. ओके महत्त्वाचा क्लॉज आहे त्या असेपर्यंत, म्हणजेच मिसेस सोनाली देशमुखांच्या सासूबाई असेपर्यंत ते मूल तिथेच राहणार. ठीक आहे पण दोघांचे पर शिफ्टचे पैसे लागतील. दोघांचे? बाळाबरोबर त्याची केअरटेकर पण येणार ना, त्याची मावशी. त्याची मावशी? Thank you.
डांबराचा डमरू पायात बोलतोय घुंगरू गे घुंगरू त्या घुंगराने केली चुगली कुठ चालली सांग 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 आडवाटला भस्कन आडवा आला कोण चालली कुठं चालली सवाल शंभर आला थट्टून थट्टून जत्रला जाता दिसली दाजी बाला थांबा दाजी बा जरा थांबा गोबाई जरा थांबा दाजी बा रात होई तो धीर धरा जरा धीर धरा दाजी बा दाजीबा जरा थांबा गोबाई जरा थांबा दाजीबा रात होई तो धीर धरा जरा धीर धरा दाजीबा जाईन घाई घाईन पाहिन सारा मेळा नारी ग नारी ग नारी ग जी जी र पाहिन चतराचा बाजार ग पाहिन चतराचा बाजार ग हे जत्रला जाईन घाई घाईन पाहिन सारा मेळा पदरा खाली बज घेन पदरा खाली बज घेन करून सारा गोळा बाकी चमकी गोठ पातली आणि नथली आड वाटला कोण आड वाटला आड येळला भस्कन आड पाहला कोण चालली कुठं चालली सवाल शंभर आला नटून थटून जत्रला जाता दिसले दाजी बाला थांबा दाजी बा जरा थांबा गो बाई जरा थांबा दाजी बा रात होई तो धीर धरा जरा धीर धरा दाजी बा जरा थांबा गो बाई जरा थांबा दाजीबा रात होई तो धीर धरा जरा धीर धरा दाजीबा अंधार होता पाई काटा घुसला खाली माझ्यासाठी झाडा खाली माझ्यासाठी उभा दाजीबा दिसला झटकन या काढा काढा पटकन हा 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 आड वाटला आड वाटला आड गेला पटकन धावून आला कोण चालली कुठं चालली सवाल नव्हता आला नटकन थटकन मी घरला जाता दिसले दाजी बहला या ना हो दाजी बा या ना जरा बोया ना दाजी बा रात झाली आता ख्याती जवळ मला घ्या ना दाजी बा या ना हो दाजी बा या ना जरा बोया ना दाजी बा रात झाली आता ख्याती जवळ मला घ्या ना दाजी बा मैम मैम एक पांच मिनट एक पांच मिनट ये बहुत अच्छी स्क्रिप्ट है और ये साथ में एग्रीमेंट भी है जरा थांबाओ खूब दमलिए मी
आता जस्ट आमचं गाण्याचं शूट झालं. सलग 4 दिवस झाले गाणं शूट चाललंय. नंदर या प्लीज. मॅम मॅम सच्ची ये स्क्रिप्ट बहुत अच्छी आप पढ़िए और फिर आप एग्रीमेंट साइन कीजिए जैसे आपको ठीक. अच्छा ठीक है. हॅलो अख्खा घर काळं करणारस का आता? तू झोपेत काय लहान घोडी बिडी झाली आहेस का? घर काळं करतेस ते काय ग ताई छान झोपले होते. फिल्मच्या अग्रीमेंट वरती साइन करत होते मी. वा 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 दिवसा डोळा मस्त स्वप्न बघतेस तू. इथे 2 डायलॉग बोलतायत नाहीयेत आणि स्वप्न बघते हिरोईन होणार. काय ग ताई बरं पटकन तयार हो काम आलंय आपल्याला. काम आलंय कसलं? जरा वेगळं आहे पण मस्त आहे. हे बघ राजेश आहे ना त्याला 1 दिवसासाठी मूल हवंय. आपल्या सोन्याला तिथे पाठवायचंय. अच्छा बरं हे अग्रीमेंट चेक कर आणि त्याच्यावर साईन करून घे. बरं आणि गेल्यावरती ताबडतोब पैसे आपल्या हातात पडायला हवे. पैसे नक्की मिळणार ग. चल तू चल पटकन ये रे नंद्या. हे काय काय घराला कुलूप लावून? कुलूप कुठे गेली तुझी बायको? इथेच कुठेतरी गेली असेल. तू येणार ना त्याची तयारी करण्यासाठी गेली असेल. अरे तयारी कसली? इथेच गेली असेल ग काय काहीतरी खरेदी करायला. तिला माहिती होतं ना की मी येणार म्हणून. मला बाळाला बघायचं होतं. हो आई माझ्याकडे चावी आहे ना. तू आज चल आणि आरामात बस. नाही पहिल्यांदा मी बाळाला बघी नंतरच मी आज जाणार. आई असं बाहेर थांबलेलं बरं दिसत नाही. ही मुंबई आहे. हे बघ दुनियेत कुठेही गेले ना तरी तुझ्या आई मध्ये काही फरक पडणार नाही हे तुला चांगलं माहितीये. आई माझं ऐक तू आज चल. अजिबात ना. अरे दे मला दे. अरे माझ्या बाळा माझ्या सोन्या किती गोड दिसते. किती आतुरतेने मी तुझी वाट बघत होते रे बाळा. या बाई कोण आहे? हळूहळू कळेल सगळं. आता चालायस ना तू सगळ्या चौकशी एकदम नको. सहज रे नवीन बघितलं. अग आई काय करते असं हळू जरा हाड खिळखिळी करशील याची. अरे देशमुखांचं हाड आहे लेचपेच नाही. आणि काय रे एवढं मोठं मिस तुला केलं ना मला सांगतोय. आई नमस्कार करते. उठ पोरी उठ. या मेल्या नंद्याने सगळं खोटं भविष्य सांगितलं त्यामुळे हे सर्व घडतंय. नंद्या मी तर तुला. अगं नाही ती माझं ऐक जरा. नाही नाही तुझं पंचांग मी नाही जाळला तर तू बघ. अगं लोचा अत्ती हे ते बाळ नाहीये. बाळ बदललंय. डोळे फुटलेत तुझे नीट बघ. बाळ बदललंय म्हणजे काय? अरे बाळ वाढत असताना त्याचा चेहरा बदलत असतो एवढं सुद्धा कळत नाही तुला? तसं नाही अत्ती पण एवढा डिफरन्स म्हणजे. नंद्या आधीच तू पुष्कळ घोळ घातलायस आणि आता अजून नको. अरे गोंधळ कसा म्हणतोस तू? अरे उंची म्हणावी तर तशीच आहे रंग म्हणावा तर थोडासा बदललाय. नंद्या देशमुख घराण्याचा वारस आहे तो. नाव नको ठेवूस त्याला. आत्ती मी नाव नाही ठेवत आहे पण जसं माझं भविष्य बदललंय ना तसंच हे बाळ पण बदललंय असं मला डाऊट आहे. काहीतरी गडबड गोंधळ आहे आत्ती. चल आज चल. अजून माझा. अरे माझ्या बाळा माझ्या सोन्या. नंद्या ए नंद्या यायला किती वेळ लागतोय? आजीनी काय आणलंय? काय आणलंय बाळासाठी दाखव. उघड ना. दे हे घे आत्ती हे घे. अहो डोळे लागायला होतंय. हे अगं भवाने तुला काय कळतंय? हा आमच्या कुलदेवतेचा अंगार आहे. आणि हे काय बाळाला तीट नाही लावली हातात काही नाही गळ्यात काही नाही. तुम्ही काही नाही केलं बाळासाठी? तुम्हाला बाळाची काळजी आहे की नाही? नॉनसेन्स. माझ्या सोन्याला हे घे आत्ती. सोन्याची चेन आजी घालणार माझ्या सोन्यासाठी. चेन मस्त आहे. मग देशमुखांचा वारस आहे तो. काय हो काय सारखे सारखे विसरतेस. आम्ही सगळे देशमुख आहोत ना. मध्ये मध्ये मी ऍक्टिंग विसरते ना. ही काय बोलतीये? ही बाळाला कशी सांभाळत असेल मला कळत नाही. जाऊ द्या हो. मी काय म्हणते चेन खूपच छान आहे सांभाळून घाला हो पडा बिडायची. अगं मला शिकवू नकोस. आणि हे बघ आजपासून बाळाला मी सांभाळणार. तुझी सुट्टी जा. काय माझी सुट्टी? असं कसं शक्य आहे? पर डे वर आहे मी इथे. पर डे लोचा.
काहीतरी बोलते उगाच. आत्ती हा वाळा घे आणि उजव्या पायात घाला. आता तूही मला शिकव. आल्याची गेल्याची रांडा मेल्याची याची त्याची ज्याची कुणाची नजर लागली असेल तर त्याचा डोळा फुटतो. थँक गॉड डोळे फुटले नाहीत. नाही 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 कोणाच्याला काय असत. काय म्हणले. काय नाही कुठे काय. ये चल चल उठ उठ उठ. कशाला बसतेस तिथे. इथे बाईस नंद्या नीट बघ याच्याकडे नीट बघ. आता मला सांग ही बाळाची नेमकी काय भानगड आहे. बाळाची आधी सांग. ते बाळ आहे ना बाळ म्हणजे बघा. ही गोळ घालते वाटत ते बाळ ना कॉन्ट्रॅक्ट बेबी आहे. कॉन्ट्रॅक्ट बेबी म्हणजे नाही कळ. नाही हा आता मी कशी इथे कॉन्ट्रॅक्ट वर आहे तसं ते बाळ सुद्धा इथे कॉन्ट्रॅक्ट वर आहे. आहो इथे सगळं कॉन्ट्रॅक्ट वर असत. ए कॉन्ट्रॅक्ट 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 मरू देते. मला एक सरळ सांग हे बाळ राहुल आणि सोनाली या दोघांचंच आहे ना. ही कॉन्ट्रॅक्ट ची काय भानगड असते. कॉन्ट्रॅक्ट म्हणजे नेमकं काय. काय चाललंय. आणि काय रे नंद्या तुझा कुडमुड्या ज्योतिषी अजून मध्ये मध्ये तडमडतोच आहे का. तसं नाहीये राहुल माझ्या मनात जे शंका कुशंका आहेत त्या मला मिटवायला नको का. अरे मग मला विचार ना. काय शंका आहे तुझ्या मनात सांग मला. डायरेक्ट तुला विचार. मला सांग आता ह्या बाई म्हणतायत या त्या बाळाच्या मावशी आहे. आता पाटलांना एकच मुलगी आहे की नाही आणि ती तुझी बायको आहे की नाही मग ही मावशी कुठून आली. अरे नंद्या इथे सगळं कॉन्ट्रॅक्ट वर असत. तू आधी ज्या बाईला बघितलं होतस ना तिचं कॉन्ट्रॅक्ट संपलं आणि तिच्या जागेवर ह्या बाईला कॉन्ट्रॅक्ट वर घेतलंय. ओके नाही हो मी तेच सांगते यांना इथे सगळं कॉन्ट्रॅक्ट वरच असतं. म्हणजे बघा एकाचं कॉन्ट्रॅक्ट संपलं की दुसरं आलं. दुसऱ्याचं संपलं की तिसरं आलं. आता या बाळाचं कॉन्ट्रॅक्ट संपलं. हा आता ह्या बाळाचं कॉन्ट्रॅक्ट संपलं की दुसरं येणार. म्हणजे म्हणजे ह्या बाईचं त्या बाळाबरोबरचं कॉन्ट्रॅक्ट संपलं की दुसरी बाई येणार. रावल्या हे बघ माझ्या बरोबर शब्दांचे खेळ कृपया करू नकोस. मला एक स्वच्छ आणि मनापासून खरं खरं सांग बाळ बदललं कसं. बाळ कुठे बदललं. बाळ नाहीच बदललं बाळ त्याच आहे. आठवण नंद्या पहिल्यांदा जेव्हा तू घरी आला होतास सोनालीच्या हातात तू बाळ बघितलं होतंस. माझं बाळ बघितलं होतंस. तुझा भाचा देशमुख घराण्याचा वारस त्याला बघून तुझे डोळे किती भरले होते. हो भरून आले होते. हो आठवलं. अरे पहिल्यांदा आयुष्यात मला भविष्य चुकल्याचा आनंद झाला. अरे हो ना. अरे या गोष्टीवरून तुमचं लग्न सुद्धा मोडेपर्यंत आलं होतं रे. केवढा विरोध आत्तीचा. पण माझं भविष्य चुकलं आणि पहिल्यांदा मला बरं वाटून माझ्या डोळ्यात आनंद अश्रू आले होते. मग आणि वहिनी आत गेली ना माझं लेकरं म्हणून मला खूप भरून आलं होतं. तेच ना. आता डबडब त्या डोळ्याने तू ते बाळ बघितलंस तर ते बाळ नक्की कसं दिसतंय हे तुझ्या कसं लक्षात येणार नंद्या. खरंय रे तू म्हणतोयस ते पटतंय मला. मग पण माझ्या डोक्यात काय. नाही पण माझ्या डोक्यातले विकल्प काढून टाकले पाहिजे. अरे आती किती आनंदात आहे किती खुश आहे ती त्या बाळाबरोबर. नाही नाही मी त्यात आता पुन्हा बिब्बा घालणार नाही बाबा. परमेश्वरा माझ्या डोक्यातला शंका कुशंका काढून टाक. सगळं सुरळीत झालं बस. पटलं तुला. वा 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 जास्त विचार करू नकोस रे नंद्या. मी चालतो. तुम्ही येत आहे. मी हा चला. लोचा सगळं सुरळीत झालंय पण मला खटकतय काहीतरी. आले आले माझ्या सोन्या. मी काय म्हणते माझ्या बाळा. हो स्वयंपाक तयार आहे वाढायला घेऊ का. हो चालेल ना आई जेवूया. तुम्हाला जेवायचं असेल तर जेवून घ्या. माझं जेवण खाण मी आणलंय. नंद्या डबाण बघू. आलो. असं काय करतेस तू आई. कुणा परक्याच्या घरी आलीस का तू. अजून तरी हे घर मला परकच आहे. जोपर्यंत माझा हा नातू वाजत गाजत आपल्या वाड्यात येत नाही तोपर्यंत या घरचं अन्न पाणी मला वर्ज्य आहे. कळलं. एक वेळ मला चालेल आत्तीला चालणार नाही. जाऊ दे ना आई. आता किती हट्टीपणा.
सोनाली खरच खूप छान जेवण बनवते, एकदा तरी तिच्या हातचं खाऊन बघ। तुझा एवढा काय राग आहे तिच्यावर? प्रश्न रागाचा नाही, प्रश्न तत्वाचा आहे। हा एक वेळ मी तत्वांना मुरड घालू शकतो, ती नाही। माझं संतान योगाचं भविष्य चुकलं कसं काय? आजपर्यंत कुठल्याही भाकीत माझं चुकलेलं नाहीये। कुठले ग्रह निसटले असतील, कुठले आकडेमोड चुकले असेल आणि कुठले तारे सटकले असतील हे पुन्हा एकदा बघितलं पाहिजे। अहो काय झालं माझ्या डेटचं? ही मुंबईवाली येते बरी दिसते, गळ टाकून बघायला हरकत नाही, पटली तर आत्तीला सांगायला हरकत नाही। अगं लहान भावाचं करून दिलंय, मोठ्या भावाचं कधी करणार आहे? हाय, नमस्कार, काय नाव काय म्हटलं तुमचं? श्री जया। मागे कोणीतरी जयश्री असं तुमचं नाव सांगत होत, मग काय झालं? जयश्री काय आणि श्री जया काय, एकूण एकच ना, जयाप्रदा आणि श्रीदेवीचं मिश्रण। पण दोघीतलं काहीच तुमच्यात दिसत नाही हो। म्हणजे? नाही नाही, म्हणजे माझ्या म्हणण्याचा तात्पर्य काय माहितीये का, थोडासा तुमच्या मध्ये बदल झाला ना की तुम्ही म्हणजे एकदम अशा रॉयल अशा खानदानी वाटला, म्हणजे तुमच्या मध्ये काहीतरी आहे कोणाला तरी असं आकर्षित करून घेण्यासारखं। तुम्ही तुमचा हात कधी कोणाला दाखवलाय का? ज्यांनी कोणी माझ्याकडे हात मागितलेत ना ते परत फिरून काय माझ्याकडे आलेले नाहीये। नाही नाही, हात दाखवून अवलक्षण या अर्थाने नाही बोलत आहे मी, म्हणजे भविष्य बघण्यासाठी कोणाला तुम्ही हात दाखवलाय का? काय तुम्ही भविष्य बघता? अहो मग हे काय मटक्याचे आकडे असलेले पुस्तक आहे असं तुम्हाला वाटलं का? पंचक्रोशीत अतिशय प्रसिद्ध ज्योतिष म्हणून मी प्रसिद्ध आहे, माझं भाकीत कधीही चुकलेलं नाहीये, कोणाचंही भविष्य मी पटकन सांगू शकतो। मग माझं भविष्य सांगा ना। हात बघू तुमचा, डावा डावा डावा, मस्त हात आहे, हातात ना सोडावासच वाटत नाहीये। काय? नाही म्हणजे ज्याच्या हातामध्ये हा हात जाईल ना, हा हात ज्याच्या हातात जाईल त्याचं ना कल्याण होणार आहे। पहा काय म्हणाला? नाही म्हणजे पहा आता तुम्ही ना मोठ्या हिरोईन होणार आहेत, हे पहा ही एक्स्ट्रा रेषा दिसते। मी एक्स्ट्राच आहे? नाही नाही, रेषा जी एक्स्ट्रा दिसतीये ना ती तुम्हाला हिरोईन करणार आहे, म्हणजे ही रेषा पहा सूर्यापासून ते शुक्रापर्यंत जाते। पण हातावरची रेषा शुक्रापर्यंत कशी काय पोहोचेल बरं? बुद्धीची रेषाच नाहीये का बघू? आहे, थोडी आहे। तुम्ही या, मी विस्ताराने सांगतो, या इकडे या, इथे बसा, आधी तुम्ही बसा, मी तुम्हाला सांगतो। म्हणजे काय असतं ना, म्हणजे हातावर वेगवेगळे उंचवटे असतात, कसा सूर्याचा, हा शनीचा, हा गुरुचा आणि हा शुक्राचा उंचवटा, असे म्हणजे तुम्हाला कळेल अशा भाषेत सांगायचं म्हणजे तुम्ही खूप मोठ्या हिरोईन होणार, सुपरस्टार होणार एकदम। काय सांगता? हो, फक्त एक माझा सल्ला असा आहे की तुमचा हा जो हात आहे ना तो कुठल्या तरी चांगल्या माणसाच्या हातात द्या, म्हणजे कल्याण झालंच। नाही नाही, ही फारच चांगली आहे, काही करून हिला पटवलं पाहिजे। फक्त हिचे उत्तान कपडे घालण्याची सवय मोडली पाहिजे आणि पारंपरिक साड्या बिड्या घालण्याची सवय केली पाहिजे, म्हणजे गावात खपून जाईल। एकदा हिची पत्रिका चोरून बघितली पाहिजे, गुण जुळो ना जुळो सूर जुळलेच पाहिजे, ही मला आवडली। चला बाळा, आता आम्ही निघालो, आता आम्ही निघालो। आम्हाला माफ करा आई। आई नाही, सासूबाई। बाळ झालेलं न सांगून तुम्ही जो गुन्हा केलाय ना त्याबद्दल अजून मी तुम्हाला माफ केलेलं नाहीये। ठीक आहे सासूबाई, आमच्याकडनं चूक झाली, पण तुम्ही पहिल्यांदा आमच्या घरी आलात, जर एक चार एक दिवस राहिला असता तर आम्हाला खूप बरं वाटलं असतं। राहा ना। नंदो, नंद्या, सामान तयार आहे। सामान आत ठेव। कोणासाठी नाही, फक्त माझ्या या छकुल्यासाठी। मी चारच दिवस काय, मी चांगली 8-15 दिवस राहणार आहे। हो ना माझ्या छकुल्या, काय म्हणतोस तू? राहुल, अहो पुरे झालं ना आता, एकाच गोष्टीचं किती टेन्शन घेणार तुम्ही? हे तूच सांग मला, तुला नको तो शहाणपणा करायची काय गरज होती? हो पण मी तर फक्त चार। नाही तुला आईला स्पेसिफिक दिवस सांगायची काय गरज होती का? पण आता मला काय माहित की सासूबाई 4-8 दिवस करतील आणि असं सगळं होईल। मला बोलायचं होतं, मी बोलून गेले। हो पण नको ते, नको त्या वेळेस बोलून गेलीस ना। आय एम सॉरी ना बाबा। आता माफी मागून काय होणार आहे? आता या 8 दिवसात काय प्रॉब्लेम्स फेस करायला लागणार आहेत याची कल्पना आहे का तुला? ओ तुमचं रडगाणं बंद करा, रात्रीचे 10 वाजलेत,
माझी दीड शिफ्ट पूर्ण झाली त्याप्रमाणे पैसे टाका, मी निघते. निघते कुठे? निघते म्हणजे आजचं काम संपलंय, यांनीच सांगितलेलं की एका दिवसाचं काम आहे म्हणून. हे बघ, मी असं काही म्हटलं असेल तरी कॉन्ट्रॅक्ट मध्ये तसा काही उल्लेख नाहीये. तुझ्याकडे कॉन्ट्रॅक्टची कॉपी आहे, वाचून घे. कॉन्ट्रॅक्ट मध्ये काही असू दे, तुम्ही माझी एका दिवसाची डेट घेतली होती ना, ती मी दिलेली आहे. म्हणजे काय? म्हणजे काय काय, माझी शूटिंग आहेत तुमच्या या कामासाठी, मी माझी कायमची शूटिंग सोडू का? नाही नाही जमणार, मला जावं लागेल. तुला काय करायचं असेल ते तू ठरव, पण या 8 दिवसात बाळ कुठेही हलणार नाहीये. नको हलू देत, मी चालले. अगं ए थांब जरा, चालली कुठे? हे बघा, तुम्हाला माझ्या 4 डेट्स हव्या असतील ना, तर तुम्हाला पैसे वाढवून द्यावे लागतील. वाढवून हवेत म्हणजे? आधी काय आपलं ठरलं होतं, पर डे 2000 रुपये द्यायचे, आता तुम्ही मला पर डे 3000 रुपये द्यायचे. दिस इज नॉट फेअर. हे बघ, तू आमच्या अडचणीचा गैरफायदा घेतेस. हे बघा, फायदा गैरफायदा या दुनियेत काही नसतो. तुम्हाला जर 3000 रुपये देणं शक्य असेल तर सांगा, अदरवाईज आली. ठीक आहे ठीक आहे, जा तू. पण जर तू गेलीस तर मी तुला एकही पैसा देणार नाहीये, कळलं? अरे काय चाललंय तुमच्यात? डायनिंग टेबल भोवती गोळा होऊन कसली बरं चर्चा चालली आहे तुमची? अरे बघा ना नंदूराव, हे माझे कामाचे पैसे द्यायला तयारच नाहीये. आता माझे कामाचे दिवस वाढले तर पैसेही वाढतील ना कॉन्ट्रॅक्ट प्रमाणे. एक मिनिट, कसलं कॉन्ट्रॅक्ट? काय नाही नंदू, तुझा काय संबंध याच्याशी, आम्ही बघून घेऊ ना. तू दमला असेल जा, झोप जा जाऊन. झोपेचा प्रश्न नाहीये राहून, काय चाललंय? अरे आपल्या वाड्यावरची परंपरा तुला माहित नाहीये का? नोकरा चाकरांचा पगार आपण कधी थकवलाय का? एखाद्याला ऍडव्हान्स पाहिजे असेल तर आपण जास्तीचे उचल दिलेले. मुंबईत आल्यापासून काय चाललंय तुझं हे? मी निघाले. नाही नाही, तुम्ही निघू नका, तुम्ही इथं बसा. नाही तुम्ही हे पहा, काळजी करू नका, मी आहे ना, मी मोठा भाऊ आहे त्याचा, मी सांगू शकतो त्याला. किती पैसे तुमचे राहिलेत मला सांगा जरा. मी सांगते. हा 3000. 3000 मिळाले तरच मी ते थांबणार, अदरवाईज आय लीव्ह. अरे अहो, हे बघा उगाच तुम्ही हे प्रकरण वाढू देऊ नका. तिचं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. हा नंद्या बोलतोय म्हणून देतोय तुला 3000 रुपये, पण यापुढे तुझी नाटक बंद. म्हणजे कॉन्ट्रॅक्ट पक्क? थँक यू. थँक यू. नाही माझं कामच आहे ना, म्हणजे खरंच मी तुमची खूप आभारी आहे. हो मी पण. बाय, गुड नाईट, स्लीप टाईट, स्वीट ड्रीम्स, बाय. मला काही कळलं नाही पण मस्त आहे रे. हिरोईन पेक्षा जास्त नाटक आहे तिची. हिरोईन कसली, एक्स्ट्रा एक्स्ट्रा तरीच एक्स्ट्रा नखरे करते. नाही नाही, पण असं कोणाच्या पाठीवर असं वाईट बोलत जाऊ नये. नंदू भाऊजी, मी बघतीये आजकाल तुमचे बरेच एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटीज चालू आहेत. नाही म्हणजे मला नाही कळलं, म्हणजे ना असं समजू नका की माझी नजर नाहीये, जैशी आल्यापासून सगळं बघते. नाही वहिनी, काहीतरी तुमचा गैरसमज आहे. पहा, एखाद्या स्त्री पुरुषाला भावना, पुरुष भावनेची स्त्री समजून समजून झोपायचं कुठं तू म्हटलं असते? थांबा थांबा नंद्या, तुमच्यात म्हणजे असं कॉन्ट्रॅक्ट वाढवायचं असेल तर काय करता? म्हणजे म्हणजे समजा एखाद्याला समजा जर लाईफ टाइम कॉन्ट्रॅक्ट करायचं तर काय करता? आम्ही काय कोणाशी कॉन्ट्रॅक्ट नाही करत, कॉन्ट्रॅक्ट साइन करण्याआधी बघतो बॅनर किती चांगला आहे ते. नाही नाही, बॅनर जबरदस्त आहे, गावाकडे खूप जमीन जुमला आहे, बंगलेत गाड्या आहेत, आणि निर्व्यसनी मनुष्य आहे. फक्त भविष्याचं व्यसन आहे, दुसरं कसलंही नाही. माझ्याशी लाईफ टाइम कॉन्ट्रॅक्ट करशील? म्हणजे शहरामध्ये एवढीशी चड्डी घातलेल्या मुली सुद्धा लाजतात हे नवलच म्हणायचो. शोधून जरा बसू या खे.
अशी बोलतो आला तू आजी बरोबर बागेमध्ये नाही हो त्याचं काय झालंय माहिती आहे का मी जरा उद्याची डेट ऍडजस्टमेंट केली आहे ए ऍडजस्टमेंट वाली जरा एक मिनिट हां बोला बरं ठीक आहे मी तुम्हाला उद्या फोन करते मला जरा एक अर्जंट काम आलंय ओके बाय काय हो दिसत नाही मी फोनवर बोलतीये मी बिझी असते मला कामं असतात हे बघ ते तुम्हाला काही सांगू नकोस तुला इकडे ऍडजस्ट करावंच लागेल आपण नेहमी नेहमी काय कडे जायचं ना आज इथे जाऊया इथे चला ना हे बघ हे सगळं मला चालणार नाही चालणार नाही ना ठीक आहे मग मी निघाले अरे हे ज्योतिताई ए ज्योतिताई अरे इकडे या चला अरे जयश्री इथे काय करते काही हे आपलं कॉन्ट्रॅक्ट विसरलेत यांना पुन्हा एकदा नीट समजावून सांग बरं ओले 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 असं काय करते हे काय करतोस उठ काय तुम्ही कोण मी याची आजी आहे तू कोण मी याचा बाप आहे बाप बाप काय करतो पुरावा काय पुरावा ही काय माझी बायको माझी काय नाचू काय एक मिनिट एक मिनिट असं काय करताय काय गार्डन मध्ये मेंटल केस येतात आत्ती असं काय करता काय झालं ओ आपल्या बाग शूटिंग साठी आले ना शूटिंग कसलं शूटिंग कॅमेरा नाही दिसत आहे लाईट बीट दिसत नाहीये अहो ती बाई आहे ना ती बाई ती बाळाच्या आजीचं काम करते अच्छा आणि ती दिसते ना ती बाळाच्या आईचं काम करते बर काय झालं ना आपलं बाळ ऍडजस्ट होत नव्हतं म्हणून प्रॅक्टिस साठी ना त्यांनी त्याला इथे कॉन्ट्रॅक्ट वर घेतलंय अरे म्हणजे माझ्यामुळे कॉन्ट्रॅक्ट नाही ना तुटलं तुझं नशीब आपलं बरं चला आता माफ करा थोडा प्रॉब्लेम आहे आत्ती पण मला एक कळत नाही असं भर बागेत कोण एका मुलाजवळ येऊन उली 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 असं करेल मी काय म्हणते नंदूराव शाळेतली सुटलेली छोटी छोटी मुलं एकाच गणवेशात असतात त्यातलं ओळखता येतं का आपलं मूल कुठलं ते हो की नाही काहीतरी फालतू उदाहरण देऊ नका इथं काय शाळा आहे का गणवेश आहे का एक गाडी आणि एक मूल आहे अहो नंदूराव मागच्या वेळेस तुम्ही आला होतात तेव्हाही कन्फ्युज होतात ना म्हणत होता मूल बदललंय बदललंय पण बदललं होतं का नव्हतं ना मग तसेच ते कन्फ्युज आहे काय तरी सुद्धा मला ना डाऊट आहे या गाडीतलं हे मूल जे आहे हे बदललेलं आहे हे मूल माझ्या राहुल आणि सोनालीच आहे कळलं कळलंय पण वळत नाही ती वहिनी आळूच फदफद हवं होत मला करू हा करू रात्री करू जेव हे का इथे कुठे बसलोस तू राहुल हे कसले रीतीरिवाज आहे फार डोक्यावर चढवून बसवलंस हिला ओ काहीतरी बोलू नका आमच्या सेट वरती खास वॅनिटी असते बाळासाठी आणि माझ्यासाठी सेट वर हो वॅनिटी म्हणजे काय ही काय बोलते नंद्या कसं आहे ती शहरात आणि गावात वेगळं असतं शहरामध्ये स्त्री पुरुष समानता असते आता हिने पुरुषासारखे कपडे घातले तसंच मालक आणि नोकर यांच्यामध्येही समानता असते ते समोरासमोर बसू शकतात शेजारी बसू शकतात गावात कसं मान राखावा लागतो मालकाचा इथे तसं नसतो कळलं कळलं अग मला विरजनासाठी दही हवं होतं हा देते हा अग बाई हे बाळ कोणाचं कोणाचं म्हणजे काय माझंय काकू तुझं तुला केव्हा झालं बाळ राहुल तुम्हाला दही हवंय ना सोनाली लगेच त्यांना दही दे त्यांना काही असेल जायचं असेल काकू पण मला कळत नाही हिला बाळ कधी झालं आम्हाला पण आणि हे मला कसं कळलं नाही काकू काकू मला एक सांगा काकू आता ह्या दोघांना मूल झालं तर तुम्हाला कळायला हवं होतं की नाही हो किती वर्ष तुम्ही यांच्या शेजारी राहताय किती वर्ष म्हणजे नाही आठवत आठवत नाही या ना खूप विसरबोळे आहेत यांच्या काहीच लक्षात राहत नाही सगळ्या गोष्टी या विसरतात आठवतच नाही काय यांना हा यांचा प्रॉब्लेम आहे सारख्या इकडे येऊन विचारतात की हे बाळ कोणाचं आहे हे बाळ कोणाचं आहे अहो हे मी आजच विचारते बघा हे सुद्धा विसरलात राहुल होय हा काय प्रकार आहे नाही ह्या आमच्या वरवंटे काकू आहेत या इथे राहतात मागे यांचा एक छोटासा प्रॉब्लेम आहे या सगळ्या गोष्टी विसरतात ओ कोण म्हणताय मी विसरते बघितलं हे सुद्धा तुम्ही विसरलात म्हणजे तुम्ही विसरबोळे आहात हेच जर तुम्ही विसरायला लागला तर कसं काय होईल म्हणजे तुम्ही विसरता हेच तुम्ही विसरता अहो केवढा मोठा प्रॉब्लेम होईल याने हो हे तुम्ही काय बोलताय तुमच्या पाहुण्यांसमोर माझी बदनामी करता अहो नाही बदनामी नाही करत आहे बरं मला सांगा तुम्ही सकाळी काय खाल्लत सकाळी आठवत नाही ना मला सांगा तुम्ही काल रात्री काय जेवलात
काल रात्री ते सुद्धा आठवत नाहीये तुम्हाला, बघितलं संध्या सगळ्या गोष्टी विसरतात या. बरं मला सांगा ही वाटी कसली आहे? स्टीलची. अहो मगाशी म्हणालात ना दह्याची वाटी आहे म्हणून, दही मागायला आला होतात ना तुम्ही, हे सुद्धा विसरलात. अहो मग इथे प्रश्न विचारून तुम्ही का गोंधळ करताय? जाऊ देत बाई, राहू देत ते तुझं दही इकडेच. माझ्या डोक्याचा ना पार भुगा झालाय, मी सगळं विसरत चालले, मरू देत जाते मी. हा एक मिनिट एक मिनिट, अहो निघालात कुठे? बघितलं वाटी घ्यायला सुद्धा विसरलात. अगं बाई विसरलेच मी. आत्ती आता हा प्रश्न मी विचारला तर मी सारखा मार खातोय, पण या वरवंटे काकू येऊन काय म्हणाल्या हे बाळ कुणाचं आहे? आता समजा पुन्हा मी हाच प्रश्न विचारला हे बाळ कुणाचं आहे तर? तर वहिनी आता मला भाजी नको, काही नको, तांदळाची पेस्ट दे थोडीशी, काही चावलं जायचं नाही आता. ही घ्या कॉन्ट्रॅक्ट फाईल, तुम्हाला हवी होती ना? येस. पण माझं भविष्य डिटेल मध्ये कळलं पाहिजे. डिटेल कळणार? तुझ्याच कुंडलीचा अभ्यास चालू आहे. जयश्री भंगार दिवे, जन्मस्थळ ढेंगळी पिंपळगाव. भंगार दिवे नका ना म्हणू, मग बीजयश्री म्हणा ना. अगं ते फार ग्रामीण वाटतं, त्याच्यापेक्षा ऐ जयश्री असं म्हणू का? बर आता नावात अडकू नको, मला जरा अभ्यास करू दे. तू निघालीस तरी चालेल. ओके गुड नाईट. गुड नाईट. ही काय म्हणते मला नेहमी नाचतच असते. ही कॉन्ट्रॅक्टची फाईल हातात येणं गरजेचं होतं. आता ही आत्ती समोर एकदा उघडकीस आणली की सगळ्यांचं पितळ उघड पडेल आणि मग कळेल बाळ खरंच कुणाचं आहे. ही कुठली उर्दू भाषा? अरे उलटी आहे, इंग्रजी आयला म्हणजे आपली बॉम्बच होणार. अरे बघितलंस ना तू ते वरवंटे काकू कशी येऊन डोक्यावर आदळली ते, प्रत्येक जण आता हेच बोंबलत बसणार आहे. तुला सांगतो वैताग आलाय मला आता, आता हे पुढचे दिवस कसे जाणार आहे देव जाणे. ठीक आहे ना, या सगळ्यातनं काही चांगलंच मिळतंय आपल्याला. अरे काय बोडक्याचं चांगलं मिळतंय? अहो असं काय बोलताय तुम्ही, आई आपल्या बरोबर राहताय ते काय कमी आपल्या करता? तुम्हाला माहिती आहे ना हे माझं स्वप्न होतं, आता आईला येऊन 5-7 दिवस झालेत, मी त्यांची सेवा करतेय, मला किती बरं वाटतं या गोष्टीचं. पण अजून किती दिवस चालणार आहे हे सगळं? खरं काय ते आईला कळलं तर काय वाट लागेल माहिती आपली? सगळे संबंध कायमचे तुटतील. आणि तो नंद्या त्याचं काहीतरी वेगळंच चालू असतं. मला तर काही वेगळीच काळजी आहे बाबा. आता तुला कसली काळजी आहे? अहो जयश्रीची. ती एक अजून प्रॉब्लेम आहे. तुला सांगतो जिवंत बॉम्ब आहे ती, बॉम्ब कधीही फुटेल आई समोर. मी काय म्हणते ते कपाटात पैसे ठेवले, जा आणि द्या ना तिला, ती गप्प तरी बसेल एकदाची. पण आता ह्या वेळेला अहो काय हरकत आहे, द्या ना तिला पैसे, जा ना. ठीक आहे. हे तुझे पैसे, आतापर्यंत तू जो घोळ घातलायस काय म्हणजे आमच्यासाठी जे काम केलंयस त्याचे हे पैसे. बरं झालं बाई संपलं एकदाचं काम, आता मी लगेच निघते बाळाला घेऊन. एक मिनिट, तुला सांगितलं तेवढं बोल ना, पुढचं कशाला बोलतेस? नक्की सांगते बघा, तुम्ही डायरेक्टर होणार. काय? हो आमचे डायरेक्टर मला तेच सांगतात, पुढचं पुढचं कशाला बोलत असते, जेवढं सांगितलंय तेवढंच बोलत जा म्हणून. हो तू डायरेक्टर मरू दे, यापुढे तुला पैसे रेग्युलरली मिळतील. किती आहेत? 4,000. उरलेला हिशोब आपण नंतर करूया. ठीक आहे. पण एक्स्ट्रा डायलॉग्स बोलायचं नाही तर कुणापुढे हे कळलं तुला? ए जयश्री. नंद्या त्याने मला इथे बघितलं तर उगाच बोंबाबोंब करेल तो. सांग ना कुठे लावून घे, लावून घे. पैसे आणि घामही आलाय, पैसे कामाचे की घामाचे? मी सांगितलं होतं ना तुम्हाला तुमच्या हातात भरपूर पैसा आहे, बघू तुमची धनरेषा बघू. बापरे काहींच्या धनरेषा तुटक्या असतात, काहींच्या पिचलेल्या असतात, पण तुमची पहा इकडनं निघाली आणि थेट कुबेराच्या खजिन्यात, भयंकर श्रीमंत होणार आहे तुम्ही. तुमचं लग्न एका मोठ्या माणसाशी होणार आहे, धनाढ्य माणसाची, चष्मा असेल त्याचं वर्णन मी सांगू शकतो, चष्मा असेल त्याला, गळ्यात रुद्राक्षाच्या मळा, ज्योतिषाच्या वडा, अशा फील्ड मधला तुमचा नवरा असणार आहे. काहीतरीच काय, काहीतरीच नाही मी खरं सांगतोय, बघू हात नीट बघू. आणखी काय काय? हा आत्ती, 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 आत्ती. आता मी काय करू, आत्ती इकडे आली तर मला हत्तीच्या पायाखाली गेली, मी काय करू? तुम्ही पण कपड्यात लपा, इकडे नाही इथे लपा तुम्ही पण. मी पण? हा
अग माझ्या पायाचे तुकडे तुकडे झाले. तू नंद्याला कुठे बघितलंस का? तू काय करतोय इकडे? तू काय करतोय इकडे? तुझ्या वहिनीनेच मला इथे लपायला सांगितलंय तुझ्यावर लक्ष ठेवायला. तिला संशय आहे तुझ्यावर आणि आता तिचा संशय अगदी बरोबर निघालाय. समजलं ना? मी सगळं तुझं बोलणं ऐकलंय. आता हे बघ राहुल्या, माझ्यावर चारित्र्य हननाचे आरोप करू नयेत असं काही नाहीये रे. मी तिच्याशी नुसतं बो. नंद्या तू इथे कसा काय? सारखा मलाच दोष कशाला देते साथी? मग आधी त्याला पण बोलव. राहुल्या ये बाहेर ये. राहुल राहुल तू इकडे काय करतोयस? मी आणि हे काय? हिच्या हातात एवढे पैसे कसे? नंदूने दिले तिला. खोटं बोल नको साथी. मी आयुष्यात कधी खोटं बोललोय? माझा काही संबंध नाही याच्याशी. मग हे पैसे नंदूरावने दिले. ए तोंडावर काय खोटं बोलतेस? जनाची नाही मनाची तरी ठेव. आता भविष्य बघितलं ना मी तुझा. नंद्या आणि राहुल तू सोनालीने मला सांगितलं होतं याच्यावर लक्ष ठेवायला. आई तुला सांगतो ह्याचं काहीतरी वेगळंच चाललंय. तू विचार सोनालीला. नंद्या मेल्या खरं सांग. हे बघ आत्ती, मी या रूम मध्ये आलो म्हणजे हिलाच भेटायला आलो. हा आपला सोनाली आणि हा राहुल. ही सोनाली आणि राहुल यांचं जे बाळ ह्या घरामध्ये आहे ते बाळ नेमकं कुणाचं आहे म्हणून मी सहन नाही होत नाही आणि सांगताही येत नाही. मी परत परत त्या शंका विचारतो आणि सारखा मार खातोय. तुझ्या हातातल्या बाकीच्या रेषा बघितल्या पाहिजेत. तोंडावर खोटं बोलते. तिच्या कानफाटात खाऊन खाऊन मला आता कंटाळा आलाय. एकदा हा पुरावा तिच्या समोर आला म्हणजे मी मोकळा. पण कुठल्या तरी सुशिक्षित आणि हुशार माणसाला विचारलं पाहिजे. पण इथे इथे सगळेच बिझी दिसतात. कुणीतरी रिकाम टेकडा माणूस शोधला पाहिजे. येस रिकाम टेकडा सापडलो. नमस्कार. नमस्कार. ओळखलात का मला? नाही. आपण कोण? अरे दोन वेळा इकडनं गेलो मी, ओळखलंच नाही. नाही. आपण कोण? मी विमा एजंट. विमा एजंट? विमा एजंट म्हणजे लोकांचे विमे उतरवता? हो. राहुल देशमुखांना ओळखता का? त्यांना कोण ओळखत नाही. तो माझा आत्ये भाऊ आहे. हो का? मी थोडा स्टायलिश राहतो म्हणून पटकन ओळखू येत नाही. असं? मला सुद्धा विमा काढायचा आहे. काढा ना मग. अहो तुम्ही जर माझं काम केलं ना तर राहुल देशमुखच्या हाताखाली काम करणाऱ्या 1500 जणांच्या केसेस मी एका दिवसात तुम्हाला दिल्या असत्या. हो का? पण तुम्हाला वेळच नाही. मी निघतो. नाही मी निघतो. मला काय? नाही मी निघतो. आहे ना थोडासा वेळ? आहे ना. काय झालं या फाईल मधल्या गोष्टी मला समजावून सांगा. हे जे तुम्ही वाचून दाखवाल ते आपल्या दोघांमध्येच राहिलं पाहिजे. कळलं? ओके वाचा. कसली विचित्र फाईल तुम्हाला वाटलं ना? हो. येस मला हेच पाहिजे होतं. तुम्ही निघा. पण आपल्या 1500 विमांचं नक्की? हा उद्या बंगल्यावर या. मला शोधा. बर शोधा म्हणजे सापडेल. तुम्हाला आज 15 केसेस करायच्यात ना? हो हो. इथंच करणार का? घामाने नव्हे घरी जाऊन पाण्याने आंघोळ करा. बर चला निघा. येस आता एकदा ती समोर ह्या चितळ्याने याचं वाचन केलं की राहुल देशमुख साहेबांचं पितळ उघड पडलं म्हणूनच समजा. जॉगिंग करायला पाहिजे दर रोज. हॅलो. नमस्कार. जितेंद्र साहेब या 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 बसा. व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. काय अजगडची वाट कशी काय विसरला? नंदू साहेबांनी बोलवलं होतं. हां नंदू साहेब? हो. वा वा वा. या नंद्याने मुंबईत येऊन बरंच नाव कमवलेलं दिसतंय. हो ना. काही विशेष काम होतं का? हो माहिती आहे त्यांना. बोलवा ना. हा त्यांना माहिती आहे का? बोलवतो हा बोलवतो. नंद्या. ए नंद्या. काय रे? ओ हो हो नमस्कार चितळे साहेब. नमस्कार नमस्कार. या या या. मीच बोलवलं होतं चितळे साहेबांना. आत्ती आत्ती जरा बाहेर ये. आईला कशाला बोलवतोस? नाही जरा ओळख पळख होईल चितळेंशी आणि पितळ उघड पडेल ना. बस काय रे नंद्या कशाला बोलवलंस? काही नाही. हे चितळे साहेब आहेत. आता हे एका फाईलचं वाचन करते. फार मजेशीर फाईल आहे. चितळे साहेब या जरा शेजारी या. इकडे इथून जवळून या. लाजू नका. या जवळ या. खणखणी तो आता.
अहो ही अग्रीमेंटची फाईल आहे, घराचा अग्रीमेंट आहे, जास्त काही लिहिलेलं नाहीये. जयश्रीच्या नावाने 11 महिन्याच्या कराराची फाईल आहे. दर महिन्याला तिला एवढे पैसे दिले जातील असं लिहिलेलं आहे. खास करून मुलाची काळजी घेईल असं मेन्शन केलेलं आहे. एवढंच आहे. चितळे, तुम्ही सकाळीच काय काय तुम्ही अहो काल जॉगिंग ट्रॅक मध्ये आपण बोललो की नाही? हो बोललो ना. मग तुम्ही म्हणालात इंग्रजी आहे, विचित्र अग्रीमेंट आहे. अहो पण ही मराठीत फाईल आहे. ही हो मराठी आहे. हो मराठीत लिहिलंय. म्हणजे कोणीतरी फाईल बदललीये. अरे नंद्या, हे सगळ्यांना माहिती आहे, हे काय वाचून दाखवायला सांगतोस? नाही नाही, एक मिनिट गडबड करू नका. अति लक्ष ठेव, मी काय विचारतोय. तुम्ही किती वर्ष यांचे शेजारी आहात? 2 वर्ष. 2 वर्ष आहात. यांच्या घरात किती माणसं तुम्ही बघितली? 2 माणसं. नाही नाही, ढोबळ सांगू नका, मोघम उत्तर देऊ नका. 2 नावं सांगा. मिस्टर देशमुख, मिसेस देशमुख. ऐकतीयस ना, 2 माणसं त्यांनी बघितलीत, मिस्टर आणि मिसेस देशमुख. कळलं ना? काय म्हणणं काय तुझं? यांच्या घरात तुम्ही कधी बाळ बघितलं आहे का? अहो कसं असेल, 2 वर्ष बघतोय मी. अहो चितळे, असं काय करताय? म्हणजे नीट आठवून बघा ना, तुम्हाला आठवेल. तिकडे नको जायला, आपण दुसरीकडे जाऊया. अरे चितळे साहेब, काय म्हणताय? कसे आहात? तुम्ही कसे आहात? वहिनी नमस्कार. नमस्कार छोटू. अरे हो, मागच्या वेळेस मी वहिनींच्या हातात बाळ पाहिलेलं. पाहिलेलं ना? हो. ऐकतेस ना आत्ती, आता मला सांगा चितळे, तुम्ही यांच्या शेजारी इतकी वर्ष आहात, पण तुम्हाला कसं कळलं नाही यांना बाळ झालंय ते? हो मी तेच म्हणतो की मला कसं कळलं नाही यांना बाळ झालंय. हो चितळे, माझ्या बायकोचं बाळंतपण म्हणजे काय सार्वजनिक उत्सव आहे सगळीकडे जाहिरात करायला. तुमच्या बायकोला मूल झालं होतं तेव्हा तुम्ही काय मुंबईवर होर्डिंग्स लावले होते? हे बघा, हा आमचा खासगी विषय आहे. इकडे येऊन जितका गोंधळ घातलात ना तितका पुरेसा आहे. चला आता निघा. अहो पण साहेब, आपल्या त्या पॉलिसीचं? पॉलिसी? माझं पॉलिश उतरायची वेळ आली चितळे. अहो काल जॉगिंग ट्रॅक मध्ये इंग्रजी विचित्र अग्रीमेंट आणि आज मराठी वाचताय. उद्या मराठीत भरोशाच्या म्हशीला चितळे अशी म्हण प्रसिद्ध होईल. पॉलिसी, स्वतःची पॉलिसी सुधरा आधी. चला अहो चला. काय झालं आत्ती? हे गृहस्थ मला काल म्हणाले यांच्या घरात मी कधी बाळ बघितलेलं नाही. आलास पुन्हा बाळावर? सापडला बाबा. हॅलो. यस. जरा बाहेर येत का? बाळासंबंधी बोलायचंय. बाळासंबंधी काय बोलायचंय? आणि तुम्ही कोण? मी प्रोडक्शन कंट्रोलर. कसलं प्रोडक्शन करता तुम्ही? प्रोड्युसर नाही हो, म्हणजे बघा सिनेमा टीव्ही याचं प्रोडक्शन कंट्रोलर आहे. नाही समजलं नाही. तुम्ही ज्योतीला ओळखता? कोण? जयश्री. जयश्रीला ओळखतो. आय तिने जे बाळ आणलंय ना ते आम्हाला हवंय. हवंय म्हणजे? हो. असं कसं हवंय? अहो जरा माझा विचार करावं. अहो आम्हाला ते बाळ पाहिजे थोडा वेळ. मिळणार नाही. अहो ते कंटिन्युटी मध्ये अडकलंय. अडकलंय? हा. कुठे अडकलंय? ते खेळते आतमध्ये. अहो तो आमचा शब्द आहे. कंटिन्युटी म्हणजे काय माहितीये का? मागचा सीन बाकी असतो ना तो परत पुढे ढकलायचा असतो. तुम्हाला सांगून काय फायदा आहे? आमच्या ऍक्टचा जो हिरो आहे ना त्याचं ते बाळ आहे. हो. तो काय करतो, त्या बाळाची चड्डी उतरवतो, म्हणजे नॅपी ओढतो, काढतो. द्या ना प्लीज, द्या ना. नाही, 2 तासासाठी द्या. नाही नाही नाही, 2 तास? 2 तास काय, 2 मिनिटांसाठी सुद्धा हे बाळ जर इकडनं बाहेर गेलं ना तर इकडे माझी हे काय चड्डी उतरेल. हो काय भाषा घाणेडी आहे तुमची. चला निघा. अहो असं नाही, माझं ऐका जरा. अहो काही ऐकणार नाही मी. अहो चला निघा हो तुम्ही. अहो ते बाळ कंटिन्युटी मध्ये फसलाय. अरे फसू द्या हो, मला काही नाही त्याचं. निघा. माझी दया ऐक नाही तुम्हाला. काय दया, आता माझ्यावर दया करा. निघा हो तुम्ही. मी तुम्हाला 50 रुपये देतो ना. 50 रुपये तुम्ही मला देणार? अहो चला चला चला. मी काय म्हणतो, हा शॉट 2 आहे ना, इथे क्लोज लावूया. मग नेक्स्ट शॉटला आपण काय करूया, ट्रॉली करूया. ट्रॉलीला काय मिळेल? मग ट्रॉली कटिंग मिळेल आणि मग कटिंगला शॉर्ट ट्रीला आपण अशी क्रेन नेली ना. बाळ रेडी आहे? चला तू आहे सर. एक रिहर्सल करू. कसली रिहर्सल करताय? अरे इथे वेळ नव्हता, तुला ऍड करायची होती, तुला सेटल व्हायचं होतं, म्हणून मी इथे तुझ्यासाठी वेळ काढून आलो. आणि रिहर्सल मध्ये वेळ का वाया घालवतोयस? सर एकदा पोझिशन दाखवतो ना प्लीज. शिट सर, या ना. कसली पोझिशन दाखवतोय? प्लीज प्लीज प्लीज. काय डिरेक्टर आहे, डोक्याला फडकं बांधलं म्हणजे डिरेक्टर होत नाही कोणी. बस कळलं, आगाऊ पण नाही करायचं. हा पुढचं काम करा. ए बाळ घेऊ ना इकडे, चल ना. ओ आलो, चाल लवकर. हो. सर ही नॅपी आहे. माहिती आहे मला, ही नॅपी आहे. मी कुठे म्हटलं हात रुमाल आहे? नॅपी आहे, नॅपी आहे.
हे इथेच राहणार आहे का? ओ ओ प्रोडक्शन मॅनेजर काय फील्ड मध्ये उभं राहणार? चला बाहेर वर ना. ओ अजय कुमार काय हे काय चला खाली ना. सर ते माहिती आहे ते अभिनय शिकवायचं नाही. डायरेक्टर काय झालं सर? वा दिग्दर्शक तुमचं करिअर ब्राईट आहे. हो तुम्हाला दिग्दर्शक कोणी केलं? नाही म्हणजे कंटिन्युटी लक्षात ठेवायची काही पद्धत असे की नाही तुमच्यात का सर? का लास्ट टाइम आपण जेव्हा टेक केला तेव्हा तो मुलगा होता हो आणि ही मुलगी आहे. काय जादूची ऍड आहे का? एक मिनिट सर. ओ प्रोडक्शन मॅनेजर कंटिन्युटीचं बाळ कुठे अडकलंय? कुठे अडकलंय? शूटिंग मध्ये. शूटिंग मध्ये? हे बघा मला त्या कंटिन्युटीचं बाळ हवाय. सांगतो तुम्हाला जा ते बाळ घेऊन या लवकर. सांगतो वडिलांना लवकरात लवकर. हो आगाऊपणा करू नका, निघा लवकर. आगाऊ कुठला सर? जाहिरात बनवत आहेत पुन्हा हे काळ थोबार घेऊन येऊ नका माझ्याकडे. सर प्लीज सर डायरेक्टर होतोय. हॅलो इकडे तिकडे काय बघताय? काय पाहिजे? काय डोळे कसले माता लाज नाही वाटत? हे काय चाललंय? काय चाललंय? अहो बघा ना डोळे मातायत मला. काय रे गोसावड्या असले कपडे घालून आया बहिणींकडे वाईट नजर ठेवत? तू मला सांग याला ना गावचा हिसका दाखवतो आणि जातच पाडून टाकतो त्याचे. नंदराव आत्ती बोलत आहे तुम्हाला, जा लवकर. मला? हो आत्ती. हो नंदराव तुला बघितलं तर डोळेच काढून ठेवेल. आलो आत्ती. काय पाहिजे? अगं तुला माहिती आहे ना ते बाळ कंटिन्युटी मध्ये अडकलंय. बाळ पाहिजे? बाळ नाही देता येणार. ताई कॉन्ट्रॅक्ट करून मोकळी झाली असं बाळ नाही देता येणार. जा तुम्ही. अगं असं नको करू ग. हे बघ तुमचं कमिशन मी घेत नाही पण मला ते बाळ दे, फक्त 2 तासांसाठी दे. 2 तासांसाठी? बरं ठीक आहे मी बघते काय ते. सगळे झोपले ना मी हळूच आणून देते. आता जातो मी. मी बाहेर उभा आहे ते बाळ आलं ना ताबडतोब मी घेऊन जातो. आता बाहेर कशाला जा तुम्ही. अगं सगळे लोक वाट बघतात माझी. जा तुम्ही लवकर या लवकर या. पाळा कळा
हॅलो, एक मिनिट, काय झालं? आई उठली काय? नाही नाही, आई नाही उठली. अहो, बाळ बदललंय. काय? हो, हे ते बाळ नाहीये. असं कसं? पण 10 मिनिटांपूर्वी आई झोपत होती ना याला. माहित नाही मला. बदल कसं आहे? जयश्रीला विचारा. हे जयश्री, हे बाळ कसं? प्लीज प्लीज 5-10 मिनिटं थांबा. आई झोपल्यात ना तोपर्यंत. बाळ ऑन द वे आहे, थोडस ऍडजस्ट कर प्लीज. अरे, ऑन द वे म्हणजे ऑन हे काय चाललंय? उली 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 उली. हे बाळ बदललं पुन्हा? नाही 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 नाही, आधी बाळ बदललं होतं त्यावेळी माझ्याकडे पुरावा नव्हता, कारण पहिलं पण गोर होतं आणि दुसरं पण गोर होतं. आता या काळ्या बाळाचं काय करणार? ऐकून घे. आता मी कोणाचं ऐकणार नाही. वहिनी, मला अडवू नकोस. या, आज मी तुम्हाला दाखवून देणार. अति उठ, रात्र वैरायची आणि झोपून काय राहिलीयस? आज मी तुला सिद्ध करून दाखवतो, हा सूर्य आणि हा जयाचा. इतके दिवस सगळे मला खोटं पाडत होते ना, आता बघ. अरे, बोलणार आहेस का आता? अती, इकडे इकडे बघ. इतके दिवस मी सारखा तुझ्या हातचा अमानुषपणे मार खातोय आती, पण आज मी सगळ्या रहस्यावरचा पडदा असा बुरबुर बुरबुर बाजूला करणार. जाऊ दे रे नंदे. अरे, झोपू दे ना तिला. अरे, आता कुठे डोळ्याला लागला होता तिचा आणि तू उठवतोयस काय तिला? काय झालं एवढं? काय झालंय हे सांगण्यासाठीच मी तिला उठवतोय. अरे, जे सांगायचंय ते व्यवस्थित सांग ना. नीट सांगतो आती, माझ्याकडे भरपूर टाइम आहे. आज हे मला सगळं कळलेलं आहे. आज एका रहस्यावरचं पितळ मी उघडं पाडणार आहे. उघडं काय, डायरेक्ट काळं पाडणार आहे. बघशीलच तू. हा कसला आवाज? काय तुटलं? काय रे नंद्या, काय फोडलंस? माझ्या बुडाखाली काहीतरी बहुतेक फुटलंय आत्ती. पहिल्यापासून वेंधळाच आहेस तू. बघून नाही बसायचंस का? काय फोडलंस? दे माझा चष्मा, बघते मी. दे तुझा चष्मा. माझा चष्मा? अरे देवा, आंधळ केलंस मला. तुला माहितीये ना कि चष्म्याशिवाय मला दिसत नाही. अरे बापरे नंद्या, अरे काय केलंस तू हे? मी तू काहीतरी सांगणार होतस ना आईला? सांग ना, आता सांग ना. नंद्या, बोल की. आत्ती, बाळ बदललेलंय. हे बघ, तू तुझ्या स्वतःच्या डोळ्यांनी बघ आणि बघ मी खरा आहे की खोटा आहे ते. कुठे आहे बाळ? बाळ द्या मला, माझ्या मांडीवर ठेवा. हो हो, ठेव. एक मिनिट, आज मी करणार आहे खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं. तूच बघ. बाळ तर आहे. आत्ती, त्याचं डोकं बघ. अगं आत्ती, अगं डोकं तिकडे नाही, डोकं इकडे आहे बघ. इकडे नाही आत्ती, इकडे इकडे. केस बघ, हे बघ, केस कमी झालेत की नाही बघ. आहे ना, केस कमी झालेत ना, म्हणजे बाळ बदललंय ना. बदललंय ना. अरे मेल्या, मला चष्म्याशिवाय कसं दिसणार? सारखा सांगतो तू, बाळ बदललाय, बाळ बदललाय. डॉक्टर कडे जाऊन दाखव.
मी आधी चष्म्याच्या डॉक्टर कडे जाऊन तुझा चष्मा रिपेअर करून आणतो आधी, मग तू तो डोळ्याला लाव आणि बघ बाळ बदललंय की नाही ते. आलोच मी. काय झालं? काय नाही, तो नंद्या कोणत्या क्षणी येईल आता. तेव्हा तू अजून बघ ना, आई झोपली का अजून ते बघ ना प्लीज. बघते मी. राहुल सेठ, हे बघ नंद्या, नंद्या हे बघ, तू माझा ऐकून घे. याद है राहुल सेठ आपको, आपके इसी घर में लगातार कुछ दिनों से मैं थप्पड़ खा रहा हूँ, लेकिन आज उन सब थप्पड़ों का हिसाब मैं चुकता करूंगा, क्योंकि आज सुबह ही मैंने जोरदार थप्पड़ खाया है. अब तुम पूछे कि क्या है तुम्हारे पास. मेरे पास आती का चश्मा है राहुल, हाथ मत लगा राहुल. नंद्या नंद्या आती करू नकोस, हे बघ माझा ऐकून घे तू. राहुल्या माझ्या अंगाला हात लावू नकोस आणि अंगावर हात टाकू नकोस. मोठा भाऊ आहे मी तुझा. हात लावत नाही, हात जोडतो तुझ्या समोर. मला हात जोडून काही फायदा नाही. तू आज जाऊन आतीला सांगणार आहेस हे सगळं, पण मी आज जाऊन तिला सांगणार आहे. आज नंद्या हे बघ, अरे आई झोपली आतमध्ये, उगाच उठवलंस ना तर खाशील परत. हे बघ, तू शहाणपणा करून मला शिकू नकोस. माझा प्रश्न आहे तो तुझा नाही. माझं गालफाड सुजलेलंच आहे ऑलरेडी खूप थोबाडीत खाऊन. आणखी एक खाल्ली तर मला काही फरक पडत नाही. मला अडवू नको. हे घ्या दुर्गा देवी देशमुख, हे तुमचे नवीन डोळे. हे डोळ्याला लावा आणि बघा एकदा बाळाकडे, म्हणजे मी काय म्हणतो हे तुम्हाला कळेल. तुम्हाला दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी असं वेगळं करता येईल. बघा सोनाली, बाळ दे मला. द्या. इतके दिवस मार खाल्ला आता नाही. दाखव. आत्ती लोचा, ही काय गडबड? बाळ कुठे बदललंय? अरे ही काय भानामती आहे? ही भानामती नाही, तुझे डोळे फुटलेत. एक मिनिट आत्ती, मला कळलंय तुला आता खूप चांगलं दिसायला लागलं. जा, माझ्या नातवाला काळा काळा म्हणत होता. आरशात बघ आता तुझा गाल किती काळा पडलाय तो. माझ्या नशिबातले हे भोग कधी संपणार आहेत कुणास ठाऊक. नाही आई, तुम्ही समजता तसं काही नाहीये. मला वाटलं ही. अरे काय वाटलं तुला? आत्ती मी हेच सांगण्याचा प्रयत्न करत होतो त्या दिवशी आम्हाला दोघांना तू कपाटात पकडलंस त्या दिवशी, की हा हिच्या रूम मध्ये आलाय, पण माझं कुणी ऐकून घेतलं नाही. उलट माझ्यावरच खोटे आरोप केले आणि तू चांडाळणी. तुला कुठलाही बॅनर चालतो? नाही नाही तसं काही नाहीये. तू गप्पास, मी स्वतः माझ्या डोळ्यांनी बघितलं आणि तू म्हणतेस असं नाही. राहुल, मी स्वप्नातही विचार केला नव्हता कि तू असा असशील. आई माझं ऐकून तर घे. अजिबात नाही, मी काही ऐकणार नाही. मला तुमच्या कडनाशी अपेक्षा नव्हती. अहो काय कमी होती माझ्यामध्ये जे तुम्ही हे केलं, मला फसवलं, संपलं सगळं. सोनाली, अहो सोनाली, अहो ऐक, माझं असं काही नाहीये. ए बॅनरलेस, चल चल. या व्यभिचारी घरात मी राहणार नाही. नंद्या सामान बांध, निघूया आपण. आत्ती माझं म्हणणं ऐक. काय? आपण आजचा दिवस इथं थांबू. मला वाटतं आपल्याला सगळ्या गोष्टी कळतील. काहीतरी गोमय इथेच. हे घ्या, हे घ्या. म्हणजे मला नको आहेत. ऑफकोर्स माझ्या संसाराला आग लावून तुला समाधान मिळालंच असेल. उगीच काहीतरी बोलू नका. तुम्हाला काय वाटलं, आम्ही फिल्म लाईन मध्ये काम करतो म्हणजे आम्ही सगळे नीती नियम सोडून दिलेत की काय? अच्छा, आणि जे झालं ते काय होतं? आठवतं तुम्हाला, बाळ बदली करण्याच्या गडबडीत ना माझा ड्रेस खूप खराब झालाय आणि मला घरी जायला सुद्धा वेळ नाही मिळाला. मला तुमची एखादी साडी नेसायला मिळेल प्लीज? एवढंच ना. अगं त्या वॉर्ड्रोब मध्ये साड्या ठेवल्या आहेत, हवी ती घे. तुम्ही मला साडी नेसायला दिली होती, ती साडी नेसून मी पाठमोरी उभी होते, तेवढ्यात राहुल भाऊ आले. राहुल भाऊंना वाटलं तुम्ही उभे आहात म्हणून मागून येऊन मला मिठी मारली. तितक्यात तुम्ही आला आणि तुमच्या सासूबाई आल्या आणि गैरसमज झाला.
तू खरं बोलतेस? हो, अगदी माझ्या कामाची शपथ घेऊन सांगते मी. खरंच तुम्ही खूप नशीबवान आहात, तुम्हाला राहुल भाऊंसारखा नवरा मिळाला. तुम्हाला माहितीये, इंडस्ट्रीशिवाय माझं जग नव्हतं, पण घर काय असतं ते इथे आल्यावर कळलं मला. नाहीतर मी तेव्हाच सांगितलं असतं, तेव्हा तुमचं नाहीये भाड्याने आणलंय म्हणून. पण मी केवळ तुमच्याकडे बघून गप्प बसले. माझी तुमच्याकडून काहीच अपेक्षा नाहीये, पण माझ्यावर जो हा कलंक लागलाय ना तो पुसून टाका. मी तुमच्या समोर हात जोडते. माझ्याकडनं एवढी मोठी चूक झाली, मला कळत नाही की मी राहुलची माफी कशी मागू. राहुल भाऊ मनाने खूप मोठे आहेत, लगेच तुम्हाला माफ करतील. बाळ तुमच्याकडे नाहीये? नाही, आईकडे असेल. नाही, आईकडे नाहीये, पाहून आले मी. अहो, बाळ कुणाकडे? मग जयश्रीला विचारू, तिच्याकडे असेल. हाय. अगं, बाळ कुठे? बाळ कुठे? कुठे म्हणजे काय? तुमच्याच तर पुढे झोपलं होतं. अगं नाही, मी सगळीकडे शोधलं, बाळ कुठेच नाहीये. बरोबर आहे, बरोबर आहे. काय बरोबर आहे सांग. अहो, माझी बहीण. काल यांच्याशी बोलणं झाल्यावर माझं तिच्याशी फोनवर बोलणं झालं. मी तिला स्पष्ट सांगितलं, कॉन्ट्रॅक्ट वगैरे करणार नाही, पैसे गेले उडत. त्याच्यावरती म्हणाली, बाळाला घेऊन ताबडतोब निघून ये म्हणून. मी म्हंटल, मी नाही येणार, काय करायचंय ते कर. मला असं वाटतं रात्रीच ताई आणि जिजाजी बाळाला गुपचूप घेऊन गेले असते. अरे देवा, असं झालं असेल तर. तर काय, मी घेऊन येतो, कॉन्ट्रॅक्ट केलंय. अहो, कॉन्ट्रॅक्ट सोडा, सासूबाई कुठल्या क्षणी जाग्या होतील. त्यांनी जर विचारलं बाळ कुठे, आपण काय उत्तर द्यायचं? नाही नाही, काहीतरी करायला पाहिजे. आई उठायच्या तिच्या जवळ बाळ पोचलंच पाहिजे. मी करतो काहीतरी. वहिनी, हे घ्या तुमचं बाळ. Okay. मला शूटिंगला जायचंय. हा, मी तिकडून आलोय, परत लवकर जायचंय. बर बर, येतो. थँक्यू. सोनाली आले. अहो, हे बाळ कोणाचं? हे बाळ श्याम्याचं आणलंय मी. अरे देवा, हे बाळ कोणाचं आहे? सोनाली वहिनी, प्लीज आजच्या दिवसही ह्याला सांभाळा. सॉरी, मी तुम्हाला न सांगताच गावाला निघून गेले, पण आताही मला शूटिंगला जायचंय, प्लीज. ओके, थँक्यू. सोनाली वहिनी, अहो अहो, ताईचं बाळ मिळालं नाही म्हणून मागचं काळं बाळ मी घेऊन आलीये. आता पुन्हा एकदा चष्मा फुटला तरी चालेल. काय चला चला चला, आलं घर, आलं घर, आलं. तू घेऊन गेला होतास बाळाला? हो. अरे काय करणार, मगाशी बाळ जाग झाला आणि रडू लागलं. मी सगळ्यांना उठवायला गेलो तर सगळे बेशुद्ध झोपलेले. मग मी म्हणलं आपण काका आहोत, काकाची ड्युटी करूया म्हणून मी त्याची शूशू काढली, कपडे बदलले आणि गार्डन मध्ये फिरायला घेऊन गेलो. पण तुझा चेहरा असा का झालाय? अनिल कपूरच्या जागी तुषार कपूर आल्यासारखा. काय प्रॉब्लेम आहे? फिरून आणणार. हा काय चमत्कार! अरे 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 अरे, उली 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 उली, अरे बापरे, किती बाळ आहेत ही आणि कुणाची बाळ आहेत? अत्ती, नाही आता शांत राहा, आता सगळ्यांनी पाहत राहायचे. इतके दिवस मला अमानुष मारण झाली तेव्हा मजा घेतलीत ना तुम्ही? अत्ती, तुला घराण्याचा वारस हवा होता ना, आता तो रिपेअर करून आणलेला चष्मा घालून ये आणि बघ किती वारस आहेत ते. पाहिजे तेवढी नातवंड घे. ये नंद्या, ऐकून घे माझं. नंद्या, अरे काय रे नंद्या, काय चाललंय तुझं? आता तुला वारस पाहिजे होता ना, हे घे, यातला कुठला हवा आहे बघून घे. मी सांग कोणता पाहिजे. हा थोडासा गोरा, हा सावळा आहे, याचं नाक थोडस चपट आहे, हे बघ, हा तसा गुबगुबीत आहे, हा जरासा दुबळा. कोणता वारस पाहिजे बोल. ही इतकी बाळ कुणाची आहेत? मी सांगतो आत्ती, मी सांगतो. हे जे पहिलं बाळ आहे ना, मी जेव्हा इथं आलो होतो पहिल्यांदा त्यावेळी मी हे बघितलं आणि तुला फोन केला, आठवलं? तुला नातू झालाय, माझं भविष्य चुकलं, आठवलंय तुला? हे दुसरं बाळ, जेव्हा आपण दोघंही या घरात आलो होतो त्यावेळी मी म्हटलं नव्हतो त्या तिकडे घराच्या बाहेर बाळ बदललंय 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 आणि तू माझं गालफाड फोडलं होतंस, आठवतोय तुला? हे ते दुसरं बाळ. आणि परवा तुझा चष्मा फुटला होता त्यावेळी मी तुला दाखवत होतो हे तिसरं काळं बाळ, त्यावेळीही तू माझ्या गालफाडीत मारली होतीस, आठवतोय? तू म्हटली तुझा गाल काळा पडलाय आणि ते हे काळं बाळ. बाकी हे चौथं आणि पाचवं, ही बाळ कुठल्या प्रसंगातली आहेत, कोणाची आहेत, मला काही माहिती नाही. राहुल, हा काय प्रकार आहे?
प्रकार म्हणजे ही सगळी बाळ माझ्या मित्रांची आहेत आणि बस राहुल मी खूप झालं आता आपण जेवढा लपवायचा प्रयत्न करू ना तितकंच हे अधिक गुंतत जाईल पण सोनाली असह्य झालंय सगळं आता या एका प्रकारामुळे जगणं मुश्किल झालंय माझं आता खरं काय ते सांगितलंच पाहिजे खरं काय आहे खरं खरं आहे की मला आजपर्यंत कधी मूल झालंच नव्हतं काय मला काय वाटतंय आत्ती तू गप्पा बस नंदू काय हिम्मत आहे या पोरीची इतका खोटेपणा करून हीच सांगते की हिचं जगणं असह्य झालंय अगं मी तुला हेच वारंवार सांगायचा प्रयत्न करत होतो आत्ती नंदू तू चुप बस आता इथे राहायची मला अजिबात इच्छा नाही चल निघूया आई आई तू प्लीज माझं ऐकून घे मी तुझं काहीही ऐकणार नाही आई मान्य आमची चूक झालीय चूक तुमची नाही चूक माझी झालीय अगं आई राहुल मी तुला जन्म दिला ही माझी पहिली चूक तुझे वडील गेल्यावर तुला काहीही कमी पडू न देता तुला वाढवलं ही माझी दुसरी चूक तू माझ्या मताला काही किंमत न देता या अवलक्षणीशी लग्न केलंस तरी मी गप्प राहिले ही माझी तिसरी चूक तुम्हाला मूल झालं नंदूनी हे सांगितल्यावर मी इथे धावत आले ही माझी चौथी चूक आपल्या वंशाच्या दिव्यासाठी या घरात पाणी न पिण्याची माझी प्रतिज्ञा मोडून मी इथे राहिले ही माझी पाचवी चूक बस आता बस बस राहुल आई खबरदार मला आई म्हणालीस तर आई या शब्दाचा सर्वात मोठा अपमान केलायस तू हा शब्द उच्चारायचा तुला हक्कच नाही आई तुम्ही मला द्याल ती शिक्षा भोगायला तयार आहे मी तुला शिक्षा देणारी मी कोण ग माझा काय अधिकार आहे ज्या दिवशी तू माझ्या मुलाबरोबर लग्न केलं त्या दिवशी मी तो हक्क गमावला तू जिंकलीस ग तू जिंकलीस कधीही माझ्या शब्दाबाहेर न जाणाऱ्या माझ्या मुलाला तू त्यालाही घराबाहेर काढलंस ते दुःखही मी सहन केलं पण या चार दिवसात तू माझा माझ्या स्वाभिमानाचा माझ्या प्रतिष्ठेचा चक्का चूर केलास तू जिंकलीस अहो नाही आई असं का बोलताय तुम्ही कशासाठी कशासाठी हे केलं सगळं पैशांसाठी इस्टेटीसाठी आणि त्यासाठी तू माझ्या राहुलला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात फसवलं आणि तोही फसला पण तेवढ्याने तुझं समाधान झालं नाही तुला माझ्या स्वाभिमानाच्या चिंध्या करायच्या होत्या नाही आई नाही कस त्याशिवाय हिने भाड्याचं बाळ आणून आधी नंदूला मग मला फसवलं हिच्या राक्षसी कारस्थानात हिने तुलाही फसवलं राहुल तुलाही असुरी आनंद मिळाला असेल ना ग तुला जिच्या कुंडलीत संतान योग नाही हे वारंवार सांगणाऱ्या नंदूची पार जिरवली याच्या भविष्यावर विश्वास ठेवून मी तुमच्या लग्नाला विरोध केला म्हणून अगं असं कशाला करेल ती ते तिलाच विचार माझ्यापासून तुला तोडणाऱ्या तुझ्या या बायकोलाच विचार या वांझोटीला विचार चुप जन्मताच आईला मारून मोकळी झालीस ना ग तू त्याची शिक्षा देवाने तुला वांझोटी करून दिलीस ना आता या जन्मात कोणीही कधीही तुला आई म्हणून हाक मारणार नाही म्हणून मला सुद्धा आई म्हणू नकोस मला इथे राहण्याचा आग्रह करून माझा मोठा सन्मान केलास तितकच पुरे चल नंदू नाही आई नाही दूर हो वांझोटी आई असं बोलू नका मी खरंच तुम्हाला माझ्या आईच्या नंदू सोनाली कुठे मी हॉस्पिटलमध्ये काल तुझं डोकं आदळल्यावर तू बेशुद्ध झाली होतीस ती आता शुद्धीवर येतेस बेशुद्ध हो पण डॉक्टरांनी सांगितलंय की काळजी करायचं काही कारण नाही आहे त्यांनी काल तुझ्या काही टेस्ट केल्या आणि आज रिपोर्ट्स येतील
आणि डॉक्टरांना जसं वाटतंय तसं जर झालं तर आज तुला डिस्चार्जही मिळेल. डोंट वरी. आई ती गेली कुठे? तुला मुस्कटात मारल्यावर तुझं काय झालं हे पाहिलंही थांबली नाही ती. तुम्ही त्यांना थांबवलं नाही? का थांबवलं नाही तुम्ही? ये ग आत्ती. अग आता तरी सोनालीला क्षमा कर ना आत्ती. काय म्हणून? अग काल मी इथे आलो होतो तेव्हा राहुलने मला जे सांगितलं ते सगळं मी तुला सांगितलं ना. काय त्याला बाळ झालं हा खोटेपणा कशाला केला त्यांनी? अगं तुला आनंद व्हावा म्हणून केला ना आत्ती त्यांनी. नंदू शेवटी खोटेपणा तो खोटेपणा. तू सांगितलंस म्हणून मी इथे आले. यापेक्षा माझ्याकडून काहीही अपेक्षा करू नकोस. विशेषतः त्याला क्षमा करायची. अहो तुम्हाला काही विचारतेय मी. का जाऊ दिलं त्यांना? मी तुला जाऊ दिलं कारण काल ती जे तुझ्याशी वागली तसं कुठलीही स्त्री दुसऱ्या स्त्रीशी कधीच वागणार नाही. वागू शकतच नाही. वागू नये असं का बोलताय तुम्ही? तू कायम तिला आई म्हणत आलीस, आई मानत आलीस. त्याच्या बदल्यात तिने एखाद्या आईला न शोभणारा दुरावा तुझ्याशी केला. काल ती जे काय वागली ना तुझ्याशी त्यानंतर मला तिला आई म्हणण्याची इच्छा नाहीये. अहो असं विचारही मनात आणू नका. आई असते म्हणून मूल असत. त्याच्या आयुष्याला आकार मिळतो, अर्थ असतो. जिने तुझी ही अवस्था केली आहे तिच्याबद्दल बोलतेस तू हे? अहो कारण मी त्यांना मनापासून आई मानले. त्यांनी माझ्या गुस्काटीतच मारलंय ना. अगदी मला ठार मारला असता ना तरी त्यांचा तो अधिकार आहे. सोनाली आपण त्यांचे अपराधी आहोत. त्यांना आनंद मिळावा म्हणून त्यांनी इथे राहावं असा आग्रह मी केला. त्यांनी इथे राहावं म्हणून नको नको ते खोटं बोलले मी. या सगळ्याची शिक्षा म्हणून त्यांना जर माझा जीव घ्यावासा वाटला ना तर मला तेही मान्य. वांजोटी म्हणून जगण्यापेक्षा आईच्या हाताने जर मला मरण आलं ना तर ते मला जास्त मान्य. नको बाळा, आपल्या आईला आपल्या मुलीची इतकी मोठी गुन्हेगार करू नकोस. माझी चूक झाली. मी नको नको ते बोलले, मारलं सुद्धा. मला माफ कर, मला क्षमा कर बाळा. आई असं बोलू नका प्लीज, असं बोलू नका. मिसेस देशमुख. आत्ती डॉक्टर. कॉंग्रॅट्स, तुझे सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत आणि तू लवकरच आई होणार आहेस. कॉंग्रॅट्स वहिनी. येणाऱ्या बाळाची काळजी घेण्यासाठी त्याची आजी समर्थ आहे. तुझी काय गरज इथे? आई अहो आत्ती मला बाळाची काकी व्हायला आवडेल. काकी नंद्या काय रे? अगं काय झालंय आत्ती, म्हणजे तिची कुंडली मी नीट तपासली, तिचे आणि माझे 26 गुण जुळतायत. असं काय? पण आत्ती मला वाटतंय बाळ बदललंय. अगं म्हणजे मला असं म्हणायचं होतं की दुसऱ्याच कोणाच्या तरी घरी जन्माला येणार बाळ चुकून राहुलच्या घरी जन्माला येत आहे. Oh baby,